माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे तुषार भूमकर आणि आमची कंपनी आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी. गेल्या जवळपास 10.5 ते 11 वर्षापासून ऑल इंडियामध्ये ट्रेनिंग करत असतो मी आणि खास इंट्राडे वरती फक्त शिकवत असतो. ठीक आहे, मग पुण्यात काय किंवा मुंबईत काय किंवा महाराष्ट्रात काय इंट्राडे ट्रेडिंग कोणीही शिकवत नाही आणि जे शिकवतात त्याच्यातलं कमोडिटी कोण शिकवत नाही आणि कमोडिटीमध्ये जर कोणी शिकवत असेल तर त्याच्यामधलं लाईव्ह मार्केटमध्ये कोणीही त्याच्यामध्ये ट्रेनिंग द्यायच्या सहसा भानगडीत पडत नाही. पण मला असं वाटतं की पर्सनली अर्धा तास एक तास शिकून ते समोरच्या क्लायंटला काही कळणार नाही त्याच्यासाठी आमचा 5 दिवसाचा ज्याला फुल टाइम मार्केटमध्ये ट्रेडिंग करायसाठी उतरायचं आहे अशा लोकांसाठी एक प्रोफेशनल वर्कशॉप मी डिझाईन केलेला आहे ज्याचा टाइम सकाळी 10 ते रात्री 7:30 8 वाजेपर्यंत असतो. असा 5 दिवसाचा तो वर्कशॉप असतो. त्याच्यामध्ये आम्ही मेन सब्जेक्ट जो शिकवतो तो हा शिकवतो दिवसाला कमीत कमी 2-4 हजार रुपयाचा प्रॉफिट कसा आपण कमवू शकतो. ठीक आहे, तर हे आपलं जर प्रॉफिट काढायचं आहे आणि सध्याची जे लॉसेस होत आहेत त्याच्यातून जर आपलं स्वतःला बाहेर काढायचं असेल तर आपलं आधी मार्केटची आणि प्रॉडक्टची राईट माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचे सगळ्यात जुनं मार्केटचे मार्केट जिकडे आपण ऑफिशियल ट्रेडिंग करू शकतो, ऑफिशियल अर्थ काय जिकडे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतोय अशा सगळ्या गोष्टी ऑफिशियल. ओके, तर त्यातलं मेन मार्केट जे आहे ते आपलं स्टॉक मार्केट एनएससी आणि बीएससी दोन एक्सचेंजेस आहेत. त्याच्यासाठी 144 वर्ष झाले याला चालून 1.5 ते 2 लाख करोड त्याच्यामध्ये रोजचा टर्न होतोय आणि 6 ते 7 हजार अशा कंपन्या ज्यांचे शेअर्स याच्यामध्ये ट्रेड होत आहेत. त्यानंतर त्यातल्या ज्या सिलेक्टेड ए ग्रुपच्या कंपन्या आहेत त्यांच्या फ्युचर ऑप्शन्स, त्यानंतर निफ्टी आहे, बँक निफ्टी, आयटी इंडेक्स, रेल्टी इंडेक्स, फार्मा इंडेक्स, ऑटो इंडेक्स अशा 17 ते 18 इंडेक्सचे फ्युचर आणि ऑप्शन्स याच्यामध्ये ट्रेड होत आहेत आणि भारतातलं सगळ्यात जुनं सगळ्यात हायेस्ट टर्न ओव्हर होणारं मार्केट आहे. एवढा टर्न ओव्हर दुसऱ्या कुठल्याही सेक्टरमध्ये आणि कुठल्याही फील्ड मध्ये होत नाही. ओके, दुसरं मार्केट आहे आपलं कमोडिटीचं जे 15-16 वर्षापूर्वी चालू झालेलं आहे एमसीएक्स आणि एनसीडीएक्स. याच्यामध्ये सगळे मेटल्स, एनर्जी प्रोडक्ट्स, प्रेशियस मेटल्स, ऍग्रो कमोडिटी सगळे ट्रेड होतात. एमसीएक्स एक्सचेंज हे जगातला सगळ्यात लार्जेस्ट कमोडिटी एक्सचेंज आहे. गोल्ड सिल्वरच्या टर्न ओव्हर मध्ये कायम नंबर 1 किंवा नंबर 2 पोझिशन लेते. ठीक आहे, जे क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस मध्ये सेकंड किंवा 3rd रँकिंग लेते, जे मेटल्स मध्ये 3rd किंवा 4th नंबर लेते. एवढा हायेस्ट टर्न ओव्हर आहे याच्यामध्ये आपल्या एमसीएक्स एक्सचेंज मध्ये रोजचं चाललेला. तरी पण जर का आपण बघितलं की 125 करोडची जवळपास आपल्या इंडियाचे पॉप्युलेशन आहे. ओके, त्यातले किती लोक इकडे ट्रेडिंग करत असतील, 125 करोड पैकी किती लोक ट्रेड करत असतील अंदाज 1 करोड पेक्षाही कमी डिमांड अकाउंट होल्डर्स आहेत. डिमांड अकाउंट आहेत, डिमांड अकाउंट होल्डर 1 करोड पेक्षा कमी आहेत. आता विचार करा त्याच्यातले ऍक्टिव्ह किती असतील आणि जे ऍक्टिव्ह आहेत त्यातले पण फक्त 2% लोक प्रॉफिट कमवत आहेत आणि 98% काय करतात लॉस करतात. इंडियामध्ये हा रेशो 1% पेक्षा कमी आहे. युएस मध्ये 45% लोक फक्त ट्रेडिंग करतात किंवा फ्रीलान्सिंग करतात, जॉब सहसा तिकडे कोण करत नाही. ओके, म्हणून एक तर आपले लोक जातात तिकडे जॉब करायला नाही तर ते त्यांची कामं आपल्याकडून करून घेतात आउटसोर्सिंगच्या नावाखाली. ठीक आहे, तर सेबीचं असं म्हणणं की येणाऱ्या 2022 पर्यंत हा जो रेशो आहे हा 4 ते 5% वरती जाईल. म्हणजे 4 ते 5 करोड नवीन लोक येणार 2022-22 पर्यंत या मार्केटमध्ये उतरतील आणि जे कोणी नवीन येणार आहे त्यातले पण फक्त 2% प्रॉफिट कमवणार, 98% काय करणार आहेत लॉस करणार. ओके, तर आपल्याला जर ट्रेडिंग करायचं आहे तर कॉम्पिटिशन इकडे पुढच्या 50 काय 200 वर्षात येणार नाही अजून. ओके, त्याच्यामुळे हा मेन पॉईंट तर संपला की कॉम्पिटिशन इथं का आपल्याला कोणाचीच नाही आहे. ठीक आहे, आता जे सगळ्यात जुनं मार्केट आहे तिकडे बघून काम कसं चाललेलं आहे तर ते आपलं स्टॉक मार्केट ज्याचा मेजर एक्सचेंज सध्या एनएससी 1.5 ते 2 लाख करोडचा दिवसाचा टर्न ओव्हर आहे. 3 टाईपचे प्रोडक्ट ट्रेड होत आहेत, इक्विटी, फ्युचर आणि ऑप्शन. ओके, तर इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केट म्हणजे शेअर बाजार चालू कधी झालेला आहे 146 वर्षापूर्वी. जेव्हा तो चालू झाला होता त्यावेळेला डे ट्रेडिंगची कन्सेप्ट होती का? नाही. कोणी शेअर्स खरेदी केले त्याचं सर्टिफिकेट तयार होऊन याचं कमीत कमी 6 महिने, त्याच्या आत तो माणूस त्याला विकू शकत नव्हता. ओके, म्हणजे याला बनवताना कशासाठी बनवलं होतं? इन्व्हेस्टमेंट करायसाठी. तर हे प्रोडक्ट कुठलं आहे? हे इन्व्हेस्टमेंट करायचं प्रोडक्ट. याला इन्व्हेस्टमेंट करायसाठी डिझाईन केलेलं आहे. इकडे जर का आपण इन्व्हेस्टमेंट केली तर प्रॉफिट होईल, पण जर इकडे आपण डे ट्रेडिंग करत राहिलो तर कुठलंही टेक्निक वापरा किंवा सॉफ्टवेअर वापरा किंवा कोर्स अटेंड करा, इकडे काही पण करा, इकडे कायम आणि रेग्युलर प्रॉफिट होणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. कारण प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. ओके, इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणजे काय? जसं की एखादा माणूस बँकेत जातोय, फिक्स डिपॉझिट मध्ये काही पैसे टाकतोय, सकाळी गेला पैसे टाकले संध्याकाळी काढून आणले, प्रॉफिट होणार आहे का? नाही होणार. म्युच्युअल फंडात पैसे टाकतोय एका दिवसात प्रॉफिट होतो, इन्शुरन्स पॉलिसी काढली एका दिवसात प्रॉफिट होतो, नाही होत. ठीक आहे, किंवा सोनं घेऊन ठेवलं एका दिवसात प्रॉफिट होतो, नाही होत. ठीक आहे, हे सगळे आयटम्स कुठले आहेत? इन्व्हेस्टमेंट. तसंच आपलं स्टॉक मार्केट हा आयटम कुठला आहे? इन्व्हेस्टमेंट करायचं. इकडे इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली आणि मार्केट जर वरती गेलं तर प्रॉफिट होणार आहे, पण जर ट्रेडिंग करत राहिले तर कायम आणि रेग्युलर प्रॉफिट कधीच नाही होणार आहे. कारण प्रत्येक माणसाचा बाय सेल करायच्या मागचा पर्पज जो आहे तो वेगळा वेगळा. ठीक आहे, ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, झेड ग्रुप, 6000 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचा मिळून टर्न होतोय फक्त दिवसाचा 10 हजार करोडचा.
ओके 5000 कॅपिटल वाल्यापासून ते 5000 करोडची ज्याचं कॅपिटल आहे अशा सगळ्यांचा मिळून टर्न होतोय फक्त 10000 करोडचा. याच्यामध्ये आज येऊन आज विकणारा डे ट्रेडर, आज घेऊन उद्या विकणारा बिटेस्ट ट्रेडर, आज घेऊन 4 दिवसांनी विकणारा, 4 महिने विकणारा, 4-5 वर्षांनी विकणारा, 10-20 वर्षांनी विकणारा, या सगळ्यांचा मिळून टर्न ओव्हर किती होतोय फक्त 10000 करोडचा. ओके तर टर्न ओव्हर जेवढा कमी तेवढे मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस जास्त, तेवढे अननेसेसरीली लॉसेस व्हायचे जे चान्सेस आहेत हे जास्त असणार. बरोबर आहे. म्हणून आपला इक्विटी मध्ये ट्रेडिंग करायचं नाहीये कारण ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आता ट्रेडरला मेन काय गरजेचं आहे, ठीक आहे, एक तर उधारी मिळाली पाहिजे, ब्रोकरेज कमीत कमी लागलं पाहिजे. बरोबर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मार्केट जेव्हा पडत असेल तेव्हा त्याला आधी सेल करून नंतर बाय करता पण आलं पाहिजे. ठीक आहे. इक्विटी मध्ये या तिन्ही पण गोष्टी मिळत नाही. इक्विटी मध्ये लिव्हरेज मिळतं का? नाही मिळत. ठीक आहे. इंट्राडे मिळतं पण इंट्राडे लिव्हरेज जे आहे ते तात्पुरतं असतं, त्याच्यामध्ये बेनिफिट काहीच होत नाही. तुम्हाला जर शेअर्स एखादे बाय केलेत आणि एक्सपोजर जर तुम्ही वापरले तर तुम्हाला 3:30 वाजता पोझिशन स्क्वेअर अप करायला लागते, त्याच्यात पर्याय काहीच नाहीये. आणि जर शॉर्ट सेल केला असेल, इक्विटी मध्ये शॉर्ट सेलिंग करायला अलाउड नाहीये. कोण माहितीये, याच्यामध्ये शॉर्ट सेलिंग करायला अलाउड आहे ते ट्रेडिंग प्रोडक्ट आहे. ज्याच्यामध्ये आधी सेल करून नंतर बाय करायला अलाउड नाहीये ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. ठीक आहे. बँकेत गेले, फिक्स डिपॉझिट मध्ये तुम्ही तिथे जाऊन सांगितलं मला वर्षाचा इंटरेस्ट आधी ते 1 वर्षाने पैसे आणून टाकतो, चालतं? नाही मिळत. आधी विकून नंतर बाय करायला अलाउड आहे? नाही. म्युच्युअल फंडात आधी सेल करून नंतर बाय करायला अलाउड आहे? नाही. इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आधी सेल करून नंतर बाय करायला अलाउड आहे? नाहीये. जमिनी प्लॉट मध्ये आधी सेल करायला 2 वर्षांनी नंतर विकत घेतले असं चालतं? नाही चालत. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मध्ये कुठल्याही शॉर्ट सेलिंग अलाउड नाहीये, फक्त ट्रेडिंग प्रोडक्ट मध्ये अलाउड आहे. फ्युचर तुम्ही शॉर्ट सेल करू शकता. बरोबर. शॉर्ट सेलिंग म्हणजे माहित नाही असं कोण कोण आहे? शॉर्ट सेलिंग ही कन्सेप्ट माहित नाही. ठीक आहे, सांगतो. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? आपल्याकडे नाहीये तरी पण आपण जेव्हा एखादी गोष्ट विकतो याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. ठीक आहे. आता समजा माझं एक आंब्याचं दुकान आहे. ओके. माझ्या दुकानात हे साहेब आंबे घ्यायला येतात, मी एक 4-5 बाऊल डिस्प्ले लावून बसलेलो आहे. हे साहेब येतात म्हणतात की माझ्या घरी 50 कार्यक्रम आहे मोठा, मला 50 बॉक्स आंबे पाहिजे. मी म्हणतो साहेब 400 रुपये पर बॉक्स रेट आहे, हा क्वालिटीचा माल आहे, तुम्ही ऍडव्हान्स द्या, माल संध्याकाळी किंवा उद्या पोच करतो. ओके. यांच्याकडनं ऍडव्हान्स घेतला, मार्केटला गेलो, 350 रुपये पर बॉक्सच्या हिशोबाने माल खरेदी केला आणि यांच्या घरी नेऊन पोच केला. बरोबर आहे. माझ्याकडे आंबे होते का? नाही. पैसे होते का? नाही. पण मी कोण आहे? ठीक आहे. मी काय केलं, हे आधी सेल करून नंतर बाय करायचं जे काम आहे याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. हे फक्त ट्रेडिंग प्रोडक्ट मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर ट्रेडिंग प्रोडक्ट कुठलं आहे? तर ट्रेडिंग प्रोडक्ट आहे ते म्हणजे फ्युचर्स. ठीक आहे. फ्युचर्सचा दिवसाचा टर्न होतोय जवळपास 30-50 हजार करोडचा आणि यातलं 70% टर्न ओव्हर हा फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी या दोनच आयटम मध्ये होतोय. निफ्टी, बँक निफ्टी आणि कमोडिटीज हे प्युअर ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केलेले आयटम्स आहे. त्याच्यामध्ये आपण एक्सपोजर वापरतो. एक्सपोजर म्हणजे काय? तर उधारी. बरोबर आहे. तर एक ट्रेडरला होलसेलर करून उधारीत माल मिळतो ना? बरोबर आहे. इन्व्हेस्टरला उधारी मिळते का? नाही मिळत. ठीक आहे. तर ज्या प्रोडक्ट मध्ये उधारी मिळते ते ट्रेडिंग प्रोडक्ट आहे. ज्याच्यामध्ये उधारी मिळत नाही ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. ज्याच्यामध्ये आधी सेल करून नंतर बाय करायला अलाउड आहे ते ट्रेडिंग प्रोडक्ट आहे. आणि ज्याच्यामध्ये आधी सेल करून नंतर बाय करायला अलाउड नाहीये ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. ठीक आहे. इक्विटी मध्ये शॉर्ट सेलिंग करणं हा प्रकार कसा आहे माहिती का? की सपोज तुमचं लक्ष्मी रोड वरती कपड्याच्या मार्केटमध्ये एक होजियरीचं दुकान आहे. ओके. आणि तुमच्या दुकानामध्ये कोणतरी एक कस्टमर अंडरवेअर घ्यायसाठी आला आणि त्या साईजची अंडरवेअर तुमच्याकडे नाहीये आणि तुम्ही सांगितलं की थांबा साहेब मी तुम्हाला गोडाऊन बंद आणून देतो आणि शेजारच्या दुकानातनं आणली अशीच उसणी. ओके. आणि त्याला दिली, त्याच्याकडनं पैसे घेतले, तर दुकानवाले नेऊन दिले, याला धंदा म्हणतात काय? हे काय? हे टेम्पररी ऍडजस्टमेंट आहे फक्त. आणि इक्विटी मध्ये शॉर्ट सेलिंग करणं हा असाच प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युली शॉर्ट सेलिंग अलाउडच नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोण उधारी पण देत नाही. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं नाही. तर ज्याच्यात उधारी मिळते त्याच्यात आपल्याला ट्रेडिंग करायचं. एक्सपोजर बद्दल काय म्हणणं आहे कोणाचं? बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे की लिव्हरेज वापरलं किंवा एक्सपोजर वापरलं की खूप जास्त लॉस होतो. काय म्हणणं आहे कोणाचं? बरोबर आहे का चुकीचं आहे? काय म्हणणं आहे सर? बरोबर आहे का चुकीचं आहे? एक्सपोजर म्हणजे काय? उधारी. एक तुमच्या समोर समजा 3 होलसेलर आहेत, एक तुम्हाला स्वस्त देतो, दुसरा उधार देतो, तिसरा स्वस्त पण देतोय उधार पण देतोय. माल कोणाकडनं घ्यायला पाहिजे? स्वस्त आणि उधार वाल्याकडनं. बरोबर. आता एक होलसेलर तुम्हाला पाहिजे तेवढा माल उधारीत द्यायला बसलाय. ठीक आहे. तरी सुद्धा तो ट्रेडर म्हणतो की धंद्यात नुकसान होतंय. म्हणजे याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आहे धंदा करता येत नाही. उधारी वापरल्यामुळे लॉस होतोय का? नाही. उधारी ही वापरलीच पाहिजे. एक्सपोजर हे युज केलंच पाहिजे. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे एक्सपोजर वापरायचं नाही. आपल्याकडे 1 लाख रुपये असेल तर त्यातले 25,000 फक्त ट्रेडिंगला वापरायचे, बाकीचे 75,000 ठेवायचे. तसेच कशाला ठेवायचे? धंदा आपला जर का ट्रेडिंगचा आहे
ठीक आहे. किराणा मालाचा दुकानदार 1,00,000 रुपये घेतो आणि फक्त 25,000 रुपयाचा माल भरतो आणि त्याच्यावर धंदा चालवतो, असं होतं का? तो माल कसा भरतो? आणि उधारीत. तो पहिला विचारतो होलसेलरला उधारी किती देणार. ठीक आहे. आज गुजरातमध्ये मी अख्ख्या इंडिया ट्रेनिंग करत असतो, पण गुजरातमध्ये सगळ्यात डिमांड जास्त आहे आमच्या ट्रेनिंगची. मी गुजराती माणूस आजकाल जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन धंदा करायला तयार असतो. मी गुजरातमध्ये जाऊन गुजराती माणसाला धंदा कसा करायचा आणि पैसे घेऊन शिकून येतो. ओके. आणि एक गोष्ट खूप चांगली शिकलोय मी गुजराती माणसाकडनं की धंदा कधीही स्वतःच्या खिशातले पैसे लावून नाही करायचा. मराठी माणूस होलसेलरला पहिले काय विचारतो माहितीये की कॅश देतो, कॅश डिस्काउंट किती देणार. गुजराती माणूस म्हणतो ते बाकी राहून दे सगळं, तू उधारी किती देणार ते सांग. म्हणून गुजराती माणूस आज पण धंद्यात पुढे आहे आणि मराठी माणूस माग आहे. मराठी माणूस चुकीच्या पद्धतीने धंदा करायला जातो. ठीक आहे. कारण आपण लहानपणापासून जे ऐकलेलं आहे किंवा जे पाहिलेलं आहे किंवा जे शिकलेलो आहे ते सगळं टोटल चुकीचं. सगळ्यात आधी लहानपणीच काय काय ऐकलं माहितीये आपण की शेअर मार्केट म्हणजे जुगार. कर्ज काढायचं नाही, उधारी घ्यायची नाही, दारात कुणी आला नाही पाहिजे पैसे मागायसाठी. ओके. अंतरून बघूनच फक्त पाय पसरायचे, त्याच्यापेक्षा जास्त काम करायचं नाही. आणि धंदा तर करायचंच नाही अजिबात. सगळ्यात मेन काय करायचं फक्त माणसाने मराठी तर नोकरी. पण ट्रेडिंग मध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त स्कोप आहे. आज जगभरात लोक ट्रेडिंग मध्ये करिअर करतायत. आपल्या इंडियामध्ये सुद्धा बरेचसे क्लायंट असे माझे की जे आता नोकरी सोडून फुल टाइम मध्ये ट्रेडिंग मध्ये उतरलेले आहेत. माझ्या शब्दावर लोक धडाधड नोकऱ्या सोडतात आणि खास करून आयटी वालं पब्लिक. ठीक आहे. ते तर फ्रस्ट्रेट झालेलं आहे फार. ठीक आहे. कारण त्यांना म्हणावं असं पैसे मिळत आहेत पण जॉब सॅटिस्फॅक्शन आणि जॉब सिक्युरिटी राहिलेलं नाही आय टी वाला. आपण बघवतो की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे ते म्हणजे इक्विटी आणि ट्रेडिंग प्रोडक्ट आहे ते म्हणजे फ्युचर्स. आणि म्हणून आपल्याला ट्रेडिंग करायचे ते म्हणजे फ्युचर्स मध्ये. आणि सगळ्यात सुपिरियर लेवलचं ट्रेडिंग जे चालतं ते कमोडिटी मध्ये चालतं. म्हणून मी प्रेफर करत असतो लोकांना की कमोडिटी मध्ये ट्रेड करायसाठी. आणि तिसरा प्रोडक्ट आहे तो ऑप्शन्स. तुमच्यापैकी कोणी केलंय किंवा माहिती ऑप्शन बद्दल काही नाही माहिती. ऑप्शन कसा आला साहेब रिझल्ट? 50-50 आला. ठीक आहे. हे ऑप्शन्स ना तर ट्रेडिंग प्रोडक्ट आहे ना इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. हे हेजिंग करायचं प्रोडक्ट आहे. हेजिंग. हेजिंगचा अर्थ काय? समजा एखादा माणूस 5,00,000ची गाडी घेतोय आणि 5,000 देऊन त्याचं तो इन्शुरन्स काढतो. आणि गाडीचा जर ऍक्सिडेंट झाला आणि बिल आला 2,00,000 रुपये तर बिल कोण भरणार आहे? इन्शुरन्स कंपनी. का भरेल? कारण त्यांनी प्रीमियम दिला. बरोबर. जे 5,000 त्यांनी दिले याचा प्रीमियम त्याची इन्व्हेस्टमेंट आहे का त्याचा खर्च आहे काय? कारण त्याला माहितीये पहिल्या दिवसापासून की जर का पुढच्या वर्षभरात आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट नाही झाला तर जे पैसे मी आज दिले ते आजच संपले. त्याच्यावर काही रिटर्न नाही मिळणार आहे, काय इंटरेस्ट नाही मिळणार आहे माहितीये. तरी तो पैसे देतोय म्हणजे तो त्याचा काय खर्च. ठीक. तशी एखाद्याची 5,00,000ची इन्व्हेस्टमेंट आहे स्टॉक मार्केटमध्ये. त्याला वाटते मार्केट खाली आलं तर आपला लॉस होईल. म्हणून तो 5,000 एक कोट घेऊन ठेवतो. आणि मार्केट जर खाली आलं आणि 5,00,000 इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जर का 4,50,000 रुपये झाली पोट नुकसान कव्हर करून देईल. ओके. आणि मार्केट जर खाली नाही आलं तर जो पोट येतो झिरो होऊन जाईल. असा हिशोबाने काम करायसाठी डिझाईन केलेला आयटम आहे तो म्हणजे ऑप्शन. ना ट्रेडिंग प्रोडक्ट आहे त्यांना इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे ते हेजिंग करायचं प्रोडक्ट. बरोबर. निफ्टीचा एक कॉल सपोज आपण बाय करतोय 40 रुपयाने. ओके. 40 रुपयाने कॉल बाय केला तर 38 स्टॉप लॉस लावू शकतो का? नाही लावू शकत. लावला तिसऱ्या मिनिटाला उडून जाईल. तो जर 20 रुपये झाला किती पर्सेंट कॅपिटल लॉस आहे? आणि जर झिरो झाला तर? आणि जो कॉल किंवा पुट आपण घेतो तो झाला गॅरंटेड झिरो होऊन जातो. असं का होतं? कारण लोक काय करतात स्वस्तातला घेतात. ओके. आणि जो स्वस्तातला आहे तो आउट ऑफ द मनी असतो. जो आउट ऑफ द मनी आहे तो झिरो व्हायसाठी डिझाईन केलेला आहे कारण तो प्रोडक्टच हेजिंग प्रोडक्ट आहे. समजते. निफ्टीचा एक कॉल सपोज आपण बाय केलाय 40 रुपयांनी. 75 क्वांटिटीचा लॉट आहे, 40 रुपये भाव चाललाय. ओके. तर एक कॉल बाय करायसाठी कॅपिटल किती लागलं? 3,000 रुपये. 3,000 देऊन निफ्टीचा एक कॉल आपण बाय केलाय. बरं. म्हणजे काय बाय केलं? कॉल बाय केला. म्हणजे काय बाय केलं साहेब? म्हणजे काय? म्हणजे काय बाय? काय केलं? बाय. पैसे पूर्ण दिले ना. आपल्या हातात काय आलं? जसं समजा तुम्ही मार्केटमध्ये जाता, कपडे घेता, मोबाईल घेता, भाजी घेता, काहीतरी येतं ना पैशाच्या बदल. ओके. इथं तुमच्या हातात काय आलं? तुम्ही काय बाय केलं? पैसे देऊन बाय काय केले? म्हणजे काय? काय बाय केलं? लॉटरीचं तिकीट खरेदी करायसारखं काम आहे सेम टू सेम. किंवा विचार करा साला आपल्याकडे तर स्वतःची गाडी पण नाही जिथं आपण आपल्या खिशातून पैसे देतोय आणि इन्शुरन्स काढतोय. म्हणजे काय? दॅट इज जस्ट अ फायनान्शियल गेम. त्याचे सेपरेट काही रुल्स आहेत. पण हे आपलं पण कळलं पाहिजे की सर कुठल्या गेम मध्ये हात टाकायचे, कुठल्या गेम मध्ये नाही टाकायचे. ठीक आहे. इन्शुरन्स खरेदी करून माणूस ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतोय.
बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवू शकतोय. इन्शुरन्स खरेदी करून माणूस कधी प्रॉफिट कमवू शकतो? बरोबर. तसंच इक्विटी मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट होईल, फ्युचर मध्ये ट्रेडिंग करून सुद्धा प्रॉफिट होईल. पण ऑप्शन हा हेजिंग करायचा आयटम आहे, त्याच्यासाठी आपलं त्याच्यामध्ये अजिबात हात टाकायला जायचं नाही, कारण हे प्रोडक्ट वेगळ्याच कामासाठी डिझाईन केलेले. बरोबर. आता इन्शुरन्स मला सांगा, ऑप्शन्स मध्ये तुम्हाला शॉर्ट सेलिंग करायला अलाउड आहे का? आहे. ऑप्शन्स मध्ये एक्सपोजर मिळतं? नाही. ऑप्शन्स मध्ये शॉर्ट सेलिंग करायला अलाउड आहे? नाही. ऑप्शन मध्ये शॉर्ट सेलिंग करायला अलाउड नाहीये. ठीक आहे. समजा निफ्टीचा एखादा कॉल 10 रुपये भाव चाललाय, 75 क्वांटिटीचा लॉट आहे, एक कॉल बाय करायला कॅपिटल किती लागणार? 750 रुपये. आणि एक कॉल जर सेल करायचा असेल तर कॅपिटल किती लागणार? नाही. एक कॉल सेल करायसाठी एक तर सेल करायला अलाउडच नाहीये, तरी सुद्धा एक्सचेंज काय म्हणते, तुला लईच मस्ती जर काय विकायची तर एक अख्ख्या लॉटचं निफ्टीचं मार्जिन 80,000 1,00,000 रुपये जे काय असेल ते ठेव, आणि मग अख्खा तो ऑप्शन्सचा कॉल किंवा पुट जो आहे त्याला विक. बरोबर आहे. तुम्हाला लॉटरी खरेदी करायला अलाउड आहे? बरोबर आहे. लॉटरी विकायला अलाउड आहे का? तुम्हाला इन्शुरन्स खरेदी करायला अलाउड आहे? इन्शुरन्स विकायला अलाउड आहे का? तसंच तुम्हाला ऑप्शन खरेदी करायला अलाउड आहे, ऑप्शन विकायला अलाउड नाहीये. आणि जर विकायचाच असेल तर पूर्ण लॉटचं मार्जिन त्याच्यामध्ये तुम्हाला भरायला लागते. बरोबर आहे. आणि इन्शुरन्स हा असा आयटम आहे जो खरेदी करून कुणीही माणूस प्रॉफिटमध्ये नसतो कधीच. ठीक आहे. इन्शुरन्स हा आपला खर्च आहे फक्त. माझ्याकडे मध्ये एक क्लायंट आले होते, एज होतं जवळपास 40-45 आसपास, आणि पगार आहे त्याला 50,000 रुपयेचा, त्यातले 37,000 रुपयेचे तो LIC पॉलिसीचे हप्ते भरतोय. त्याला कोणीतरी गळ्यात पॉलिसी चिटकवली, आता एकदा लावली की ते काय बंद नाही करत, तसेच बाबते भरते. स्वतःचा इन्शुरन्स, पोराचा इन्शुरन्स, पोरीचा इन्शुरन्स, बायकोचा इन्शुरन्स, सगळ्यांचा काढून ठेवला. ठीक आहे. मी त्याला विचारलं एवढं काय करायचं इन्शुरन्स, म्हणून तू सेफ्टीसाठी काढलं, सिक्युरिटी. म्हणून तो मुलाचा इन्शुरन्स कशाला काढला? ठीक आहे. मुलगा जर मेला तर तू पैसे घेऊन काय करणार त्याचं? ओके. म्हणून तो मुलाला फ्युचर मध्ये कामाला येईल. म्हणलं तू कसंही जरी कॅल्क्युलेट केलं, तरी तू कुठलाही प्लॅन जरी घेतला तरी त्याच्यावरती कंपाऊंड इंटरेस्ट जो मिळणार आहे वर्षाला, तो 5.5%च्या वरती अजिबात जात नाही. 5.5%च्या वरती वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट. महागाई वाढते 12-13%. बरोबर. मग म्हणलं स्वतःचा का काढला? म्हणलं मी मेलो तर माझ्या घरच्यांचं कोण? म्हणलं तू मरतच नाही ना. पण आता तर खिशातून पैसे चाललेत ना सगळे. उरलेलं तो सगळं आयुष्य फक्त ते LIC पॉलिसीचे हप्ते भरण्यात घालवणार आहे, आणि त्याला वर्षानंतर पैसे जे मिळणार आहेत ते 5.5% इंटरेस्टनेच मिळणार आहे, महागाईच्या हिशोबाने नाही मिळणार. बरोबर. इन्शुरन्स खरेदी करणारा कधीही प्रॉफिट मध्ये नसतो, इन्शुरन्स विकणारा कायम प्रॉफिट मध्ये असतो. ठीक आहे. LIC ऑफ इंडियाकडे आज एवढा पैसा आहे की साला RBI ला फायनान्स करते ते. ओके. आला कुठून पैसा? आपल्या लोकांकडून. आणि आपले लोक घाबरट झाले मरण्याच्या भीतीने 20 वर्षाची पॉलिसी काढून ठेवतात आणि मरतच नाही. ठीक आहे. आणि फायदा कोणाला होतोय? ते LIC ला आणि त्या एजंटला. बरोबर. तसंच ऑप्शन्स मध्ये सुद्धा आहे, जो खरेदी करतो तो कधीच प्रॉफिट मध्ये नसतो, जो विकतो तो कायम प्रॉफिट मध्ये असतो. ओके. आता जो लॉटरी खरेदी करतोय, मग सांगा जो लॉटरी विकत घेतो तो इन्व्हेस्टर आहे का? नाही. तो ट्रेडर आहे का? नाही. तो काय आहे? तो मूर्ख आहे, कारण त्यालाच माहित नाही तो काय करतोय म्हणून. ठीक आहे. तसंच ऑप्शन्स सुद्धा याच्यामध्ये जाऊ नका ट्रेड करायला अजिबात, कारण याचा वाढायचा किंवा पडायचा जो स्पीड आहे तो एवढा फास्ट आहे, तेवढा फास्ट ना आपण ऑर्डर टाकू शकतो, ना डिसिजन घेऊ शकतो, ना त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो. समजा निफ्टीचा एक कॉल आपण बाय केलाय 100 रुपयांनी आणि अर्ध्या एक तासात त्याचा भाव 30 रुपये झाला, होऊ शकतो का? होऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही बाय केलाय 100 रुपयांनी आणि त्याचा भाव तर चाललाय 30 रुपये, तुम्ही काय करू शकता तिथं? त्याला होल्ड ठेवू शकता? नाही. स्क्वेअर अप करू शकता? नाही. ऍव्हरेज करू शकता? नाही. ठीक आहे. तिथं काय करायचं हा डिसिजन माणूस घेऊ शकत नाही, कारण एकच बटन दाबलं आणि 70% भांडवल जे त्याचं साफ झालेलं आहे याची भीती त्याच्या माइंड मध्ये एवढ्या खोलवर बसते की त्याच्यामुळे त्याचे पुढचे 4-6 महिने सगळे डिसिजन चुकत जातात. बरेचसे ब्रोकर लोक किंवा सॉफ्टवेअर विकणाऱ्या कंपन्या किंवा टिप्स प्रोव्हायडर त्यांच्या क्लायंटला सांगतात, साहेब तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेड करा, इकडे मिनिमम रिस्क आहे, मिनिमम रिस्क आहे, मिनिमम इकडे मिनिमम रिस्क नाही, इकडे 100% रिस्क आहे. एकाच ट्रेड मध्ये अख्खं भांडवल साफ होऊन जायचं. आणि जिकडे एका ट्रेड मध्ये अख्खं कॅपिटल साफ होईल अशा प्रॉडक्ट मध्ये ट्रेडिंग करणं बरोबर आहे का चुकीचं? भाजीवाला बघितलंय कधी? भाजीवाला काय करतो? तो 20 रुपये किलोने आणतो, 40 रुपये किलोने विकतो, साधा हिशोब असतो. याच्यापेक्षा वेगळं काहीच करत नाही कुठलाच भाजीवाला. ठीक आहे. पण संध्याकाळ झाल्यानंतर तीच 40 रुपये किलोची भाजी तो 15 रुपये किलोने पण संपवायला तयार असतो, कारण त्याला काय करायचंय तिथं?
त्याला कॅपिटल प्रोटेक्ट करायचे फक्त, आणि ट्रेडरने काय करायला पाहिजे त्याच्यावरतीच फोकस करायला पाहिजे. कॅपिटल प्रोटेक्शन वरती 6 महिने प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, पण भांडवल जागेवर राहायला पाहिजे. त्याच्यासाठी ऑप्शन्स मध्ये आपला अजिबात ट्रेड नाही करायचा. मध्ये मी मुंबईला गेलो होतो एक असाच ऑप्शनच्या प्रोग्राम साठी, तर तिथं तो स्पीकर सांगत होता म्हणे निफ्टीचा एक कॉल बाय केला 12 रुपयांनी, 8 दिवसांनी त्याला विकला 80 रुपयांनी, म्हणे रिटर्न इन्व्हेस्टमेंट 7.5% झाला. आता त्या दिवशीचा त्या कॉलचा हाय होता 15 रुपयाचा आणि लो होता 5 रुपयाचा. ठीक आहे, समजा तुमचा तुम्हाला 12 ने नाही मिळाला, तुम्हाला 13.5-14 आसपास कुठेतरी मिळालाय, आणि तुम्ही बाय केल्याच्या नंतर त्याचा भाव जर का 5 रुपये झाला, ठीक आहे, आणि तुम्ही आता 5 लाखाची क्वांटिटी खरेदी करून बसलाय, तर तुमच्या मेंदूची अवस्था काय होऊन जाईल? मग तो 12 रुपयाचा कॉल 8 दिवस होल्ड करून 80 रुपये पर्यंत जास्तपर्यंत वेट करायचा पेशन्स त्या माणसामध्ये राहील काय? या ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही दिवसाचे 5-6 तास काम करत राहिला ना, तर जेवढं तुमचं आयुष्य वरून ना, त्याच्यातले 2-3 वर्ष पहिलेच मरून जाईल झाला ब्लड प्रेशर. ठीक आहे, कारण माणसाच्या ब्रेन वर त्याचा त्याचं जे टेन्शन आहे तेवढं जास्त असतं की 3:30 नंतर त्याच्या अख्खे कान गरम होतं. ठीक आहे, तो 3:30 नंतर ऑप्शन ट्रेडर दुसरं काहीच काम करू शकत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कुठलाही टेक्निक वापरा किंवा कोर्स अटेंड करा किंवा सॉफ्टवेअर वापरा काय पण करा, ह्याच्यामध्ये जर एक मिस्टेक झाली अख्खं कॅपिटल साफ होतं. मी बघितलं लोकांना 1000-1000 करोड रुपये घालवताना ऑप्शन्समध्ये. ठीक आहे, आणि चांगले चांगले एक्सपर्ट लोक, ठीक आहे, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये तेवढं लॉस करतात. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन बसतात, पूर्ण कॅपिटलचा बाकी काही टेक्निक माहिती आहे, सॉफ्टवेअर वापरतात, तरी सुद्धा 1000-1000 करोड घालवले मी पाहिले लोकांना. ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन्स मध्ये अजिबात ट्रेड नाही करायचे. जो विकतो तो याच्यात 50% टर्न ओव्हर करतं आपलं इंडियन कॉमन पब्लिक, आणि उरला 50% टर्न ओव्हर करतात FIs लोक. ठीक आहे, जे मोजके 20-25 आहेत जे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरच्या थ्रू ऑर्डर्स टाकत असतात. आणि आपल्याला मेन काय करायचे की आपल्याला कॅपिटल प्रोटेक्शन वर फोकस करायचे. आणि आपला पर्पज काय, जो मी सगळ्यात आधी सांगितला, काय पर्पज आहे? दिवसाला 2-4 हजार रुपयाचा प्रॉफिट कमवणं हा आपला पर्पज आहे. ठीक आहे, ते 1 लाखाच्या कॅपिटल वरती आपलं कॅपिटल जर कमी असेल तर प्रॉफिट असेल आपला 2-4% आणि जर तो जास्त असेल तरी तो असणार आहे 2-4% म्हणजे बँकेच्या FD ला वर्षाला जेवढा इंटरेस्ट मिळतोय तेवढा इंट्राडे मध्ये रोजचा प्रॉफिट आहे. ठीक आहे, पण प्रत्येकासाठी नाही आहे, जो मास्टर आहे फक्त तो कमवू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, दिवसाला 2-4% प्रॉफिट सफिशियंट आहे सगळ्यांसाठी. मिनिमम सांगितलंय मी, तो अप टू नाही सांगितलं. ठीक आहे, आता प्रोडक्ट तर आपला सिलेक्ट करून झाला. मी एवढ्या डिटेल मध्ये याच्यावरती का बोललो, कारण बरेचसे लोक असे आहेत की जे माझ्याकडे कोर्स अटेंड केल्याच्या नंतर सुद्धा जातात ऑप्शन मध्ये ट्रेड करतात, लॉस करतात, परत माझ्याकडे येतात साहेब असं असं झालं म्हणून सांगत. ते म्हणजे सवय लागली आहे वर्षानुवर्षाची, ती जातच नाही अजिबात. ओके, इक्विटी मध्ये ट्रेड करणारे बरेचसे लोक आहेत. ठीक आहे, की फार घर विकायची वेळ आली तरी सुद्धा तो इक्विटी मध्येच अजून सुद्धा ट्रेड करतोय, आणि वर सांगतो की मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटचा. बरेचसे ट्रेनर लोक सुद्धा असे जे सांगतात की 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आणि वर सांगतात इंट्राडे ट्रेडिंग करू नका. ठीक आहे, तर 25 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा एक्सपिरियन्स तुला तुला अजून इंट्राडे येत नाही, मग तुझा एक्सपिरियन्स आमच्यासाठी काय कामाचा आहे? काहीच नाही. ठीक आहे, हे मार्केट जे आहे हे कायम चेंज होत आलेलं आहे, आता सुद्धा चेंज होत आहे, आणि इथून पुढे सुद्धा चेंज होत राहणार आहे. पूर्वी लोक शेअर्स खरेदी करायचे सर्टिफिकेट तयार होण्याचं मिनिमम 6 महिन्यांनी. ओके, मग कन्सेप्ट चेंज झाली तर लोकांनी एक्सचेंज मध्ये जाऊन बोली लावून सौदे टाकायला चालू केलं. मग परत कन्सेप्ट चेंज झाली, लोकांनी त्यावेळेला बँकेत जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करायला चालू. परत कन्सेप्ट चेंज झाली, लोकांनी ब्रोकरच्या ऑफिस मध्ये जाऊन तिकडे बसून ट्रेडिंग स्टार्ट केलं. परत कन्सेप्ट चेंज झाली, सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी घरी ऑनलाईन बसून ट्रेडिंग स्टार्ट केलं. परत कन्सेप्ट चेंज झाली, आजकाल मोस्टली लोक मोबाईल वरनं ट्रेड करतात. ओके, तर हे मार्केट जे आहे ना हे चेंज होत आलेलं आहे, आता पण चेंज होत आहे, आणि इथून पुढे सुद्धा चेंज होत राहणार. ठीक आहे, पण माहिती आहे कमोडिटी मार्केट आधी सकाळी 9-10 वाजता उघडायचं, ते आता 9 उघडायला चालू झालं. ठीक आहे, थोड्या दिवसात NSE एक्सचेंज वरती कमोडिटी ट्रेडिंग चालू होऊन जाईल, त्याच्यानंतर MCX एक्सचेंज बंद होऊन जाईल, आणि इक्विटी कमोडिटी हे दोन्ही सुद्धा मार्केट रात्री 12 पर्यंत चालतील. ओके, हे फ्युचर आहे, आणि हे चेंजेस येणारच थोड्या दिवसामध्ये, आणि आपल्या ते चेंजेस प्रमाणे आपल्या ट्रेडिंग साईड मध्ये सुद्धा चेंजेस आणायला लागतील. जर आपण चेंज नाही केलं स्वतःला तर आपण इथून आउटडेटेड होऊन जाऊ. ठीक आहे, तो पूर्वी लॉंग टर्म इन्व्हेस्टर होता, त्याला हळूहळू शॉर्ट टर्म वरती यायला लागलं. म्हणजे शॉर्ट टर्म वाला आहे त्याला आज नाही तर उद्या डे ट्रेडिंग मध्ये उतरायलाच लागणार आहे, आयदर बाय चॉईस ऑर बाय कंपल्शन. तो जर नाही उतरला तर मार्केटमधून आउटडेटेड होऊन जाईल. ठीक आहे, थोड्या दिवसापूर्वी 2 हॉट गोष्टी चालल्या होत्या एकदम. ठीक आहे, एक तर वर्ल्ड कप चालू होता, कोणालाच इंटरेस्ट नव्हतं त्याच्यात, कारण जस्ट त्याच्या 1 महिना आधी 1.5 महिना आधी IPL होऊन गेली होती, आणि जेव्हापासून लोकांना 2020 मध्ये इंटरेस्ट आलेला आहे तेव्हापासून वन डेचा इंटरेस्ट हा संपलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट सेन्सेक्स निफ्टी लाईफ टाईम IMR होत,
त्याच्यात पण झाला कोणाला इंटरेस्ट नाही, कारण घेतलेल्या शेअरचा ए ग्रुपच्या फ्रंटलाईनचे कितीतरी स्टॉक असे होते त्यावेळेला जे एक वर्षापूर्वीच्या रेटच्या 30-40% डाऊन होते. आता तर मार्केट त्याच्याही पेक्षा अजून जोरदार पडले, म्हणजे ते अजून त्याच्याही पेक्षा खाली आलेले आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्टर जे आहेत हे पूर्ण जे आहेत हे पार गाळात आहेत. सध्या म्युच्युअल फंड कुठलाच परफॉर्म नाही करत, ते काही चाललेलं नाही इकडे. ओके, कारण लोकांचा इंटरेस्ट लॉंग टर्म मधला जो आहे तो हळूहळू करत कमी होत चाललेला आहे. ओके, कारण लोकांना आजकाल ट्रेडिंग मध्ये जास्त इंटरेस्ट येतो, बरोबर. म्हणून आपला जे काळाप्रमाणे चाललंय त्या गोष्टीमध्ये आपलं काम करायचंय. म्हणून मी ट्रेडिंग करायला प्रत्येकाला जास्त करून सजेस्ट करत असतो. ठीक आहे, सांगितलं फक्त इकडे 2% लोक प्रॉफिट कमवत आहेत आणि 98% लोक काय करतायत तर लॉस करतायत. तर आपला 2% मध्ये जर जायचंय तर त्याच्या आधी 98% मधनं बाहेर पडायला लागेल. ओके, आणि त्याच्यासाठी 98% लोकांच्या लॉसेसच्या मागचे रिझन जे आहेत हे आपलं सगळ्यात आधी स्टडी करणार आहेत, लागणार आहे. तर त्यातलं सगळ्यात पहिलं आणि मेन इम्पॉर्टंट रिझन जे आहे ते लॅक ऑफ प्रॉपर नॉलेज. ठीक आहे, नॉलेजवरती नाही बोलत मी. नॉलेज तर आजकाल गुगलवरनं इकडून तिकडून फुकट मिळून जातं. नॉलेजची व्हॅल्यू आजकाल झिरो झालेली आहे गुगलच्या दुनियेत. ठीक आहे, नॉलेज कामाचं नाही आहे. प्रॉपर नॉलेज जर असेल तरच मार्केटमध्ये आपला पैसे मिळतात. ठीक आहे, तर ह्या मार्केटच्या दोन पद्धतीने अनालिसिस केलं जातं, एक टेक्निकल अनालिसिस आणि दुसरे फंडामेंटल अनालिसिस. तर टेक्निकल अनालिसिस मध्ये काय होतं, चार्ट ड्रॉ केले जातात, मग त्याच्यावरती प्राइस हिस्ट्रीचा स्टडी होतो, मग त्याच्यावर लोक अनालिसिस करतात की या शेअरला घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे. आणि फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय होतं, त्या कंपनीची बॅक हिस्ट्री पूर्ण स्टडी होते, सेल रेशो परचेस रेशो पूर्ण स्टडी होतो, मग त्यानंतर कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर सगळा रिपोर्ट स्टडी होतो, मग लोक ठरवतात ते शेअरला घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे. ओके, मला सांगा बँक ऑफ महाराष्ट्र फंडामेंटली कशी आहे, आयसीआयसीआय बँक, सहारा ग्रुप, सुझलॉन स्ट्रॉंग आहे, फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. कंपनीला एकदा इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं की खर्च काही नाही, तरी सुद्धा शेअरचे रेट डाऊन आहेत. आयडीबीआय बँक कशी आहे, त्याचा रेट मागच्या 25 वर्षामध्ये 20 रुपयाचे 100 रुपयाच्या वर 80 रुपयाच्या वर गेलाच नाही कधी. बँक ऑफ महाराष्ट्र शेअरच्या वर आतापर्यंत 40 रुपयाच्या वर कधी गेला नाही. आता काय चाललंय, 12-15 रुपये चाललंय आहे, बरोबर आहे. तर फंडामेंटली काय चाललंय आपलं, त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे. टाटा मोटर्स कसं आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग. इंडियन ऑटोमोबाईल सेक्टरचा टाटा मोटर जो आहे आजकाल किंग आहे, जो 1.25 लाखाच्या नॅनो पासून ते 4.25 करोडच्या जॅगवार पर्यंत प्रत्येक कॅटेगरीची गाडी बनवतो. तो ट्रक पण बनवतो, नॅनो पण बनवतो. ठीक आहे, तो हाय क्लास मध्ये पण आहे, लो क्लास मध्ये पण आहे, ट्रान्सपोर्ट क्लास मध्ये सुद्धा आहे. इंडियन ऑटोमोबाईल सेक्टर मधला टाटा मोटर जो आहे आजकाल वॉक्स वॅगन आहे. ठीक आहे, मारुती पेक्षा टाटा मोटर्सचा जो सेल आहे हा आत्ताच्या तारखेला वाढलेला किंवा त्याच्या जवळपास आलेला, कारण त्याच्या हॅरियर जी आहे ती वेटिंगमध्ये विकल्या जाते, त्याचे नेक्सॉन पण वेटिंगमध्ये विकल्या जाते, त्याचे टियागो पण वेटिंगमध्ये विकल्या जाते. बॅटरीवरची इंडियन कार सगळ्यात पहिला टाटा मोटर लॉन्च करते, बरोबर आहे. त्याच्या शेअरचा रेट 2-2.5 वर्षापूर्वी चालला होता 1.25-1.6 रुपये आणि सेन्सेक्स त्याच्यानंतर लाईफ टाईम रेकॉर्ड आय मारला, पण टाटा मोटर्सचा रेट 2.75 वरती आला 6 महिन्यात. ओके, आणि आता काहीतरी 150-200 आसपास चालू आहे. कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे पण शेअरचा रेट डाऊन, असं बऱ्याच कंपनीच्या बाबतीत. आपला जर तर आपला जर डे ट्रेडिंग करायचं आहे, फंडामेंटल अनालिसिस वरती काही आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही आहे. त्यातला जो दुसरा प्रकार ज्याला म्हणलं गेलं टेक्निकल अनालिसिस, म्हणजे काय, तर मार्केटचा अपट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड ओळखायची जी मेथड आहे याला म्हणलं गेलं टेक्निकल अनालिसिस. आणि 1960-65 दरम्यान याच्यावरती एक स्टँडर्ड पुस्तक लिहिलं गेलं होतं आणि आजकाल प्रत्येक जण काय करतोय त्याच पुस्तकात वाचतोय आणि समोरच्याला शिकवतोय. किंवा त्यांनी मागच्या कोर्समध्ये जेवढं शिकलं आहे तेवढं फक्त पुढच्याला पास करतोय, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं काहीच नाही. ओके, पण आपलं पण हे कळलं पाहिजे की मी काय करतोय आणि का करतोय. ओके, तर अपट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ट्रेंड हे ओळखायसाठी चार्ट मोस्टली लोक यूज करतात. ठीक आहे, हा चार्ट आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक लाईन मारली आहे ही मूव्हिंग ऍव्हरेजची, तुम्ही पाहिली पण असेल. इथं मूव्हिंग ऍव्हरेज क्रॉस करून मार्केट खालती आलं की भाव खाली जातोय, इकडे वरती गेलं तिकडून अपट्रेंड चालू होतं, इकडून परत जर खालती आलं तिकडून परत त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड चालू होईल. चार्ट बघण्यामागचा आपला पर्पज काय कोणी सांगेल का, ट्रेंड. मग ट्रेंड समजला आता मग काय करणार, ट्रेड करणार, आयदर बाय और सेल. तर मला बाय करायचंय का सेल करायचंय हे डिसिजन घ्यायचं जे काम आहे कोण करते आपल्यासाठी. चार डिसिजन घेतो का साहेब, डिसिजन कोण घेतोय, डिसिजन आपण पण नाही घेतोय, डिसिजन घेतो आपला. आणि मेंदूला कुठली भाषा समजते, हिंदी इंग्लिश चित्राची.
जी गोष्ट पिक्चर फॉर्मॅट मध्ये आपण आपल्या ब्रेनला दाखवू ती बघितल्यामुळे त्याची अंडरस्टँडिंग लेवल वाढेल, त्याची डिसिजन घ्यायची जी कॅपॅसिटी आहे ती इम्प्रूव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर हा पर्पज आहे आपला ग्राफ बघण्यामागचा. ठीक आहे, तर ज्या पुस्तकात त्यावेळेला गोष्टी ऍड केल्या होत्या लोकांनी, ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा लोक बघायचे प्रायमरी मार्केट म्हणजे पब्लिक इश्यू कसा भरायचा. आजकाल पब्लिक इश्यू सहसा येतच नाही आणि आला तर एक पब्लिकला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. ठीक आहे, आणि आपल्याला जर डे ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट, डे ट्रेडिंग वाला माणूस पब्लिक इश्यूच्या मागे कधी लागायला जात. ठीक आहे, त्यामुळे आपला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यात बघायची काय गरज. त्याच्यानंतर लोक फक्त दुसरं सेकंड इयर मार्केट म्हणजे ए ग्रुपचं शेअर कुठला, बी ग्रुप कुठला, सी ग्रुप कुठला, झेड ग्रुप कुठला. त्याच्यानंतर लोक फक्त वॉरन बफेटची फिलॉसॉफी, की वॉरन बफेटने जे केलं होतं. ठीक आहे, आजकाल स्टॉक मार्केट म्हणलं की लोकांना सगळ्यात आधी नाव आठवते म्हणजे वॉरन बफेटचं. बरोबर आहे, वॉरन बफेट हा जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे जो स्टॉक मार्केटमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट करून तयार झालेला आहे. ओके, पण त्याचं वय आजकाल 90 आणि त्यांनी वयाच्या 10व्या 11व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट चालू केली होती. ठीक आहे, तर त्याची प्रॉपर्टी आजच्या तारखेला फक्त $89 बिलियन. ठीक आहे, आणि तो जगातला थर्ड रिचेस्ट पर्सन आहे. पण फर्स्ट रिचेस्ट पर्सन कोण आहे, तर जेफ बेझोस जो अमेझॉन कंपनीचा मालक आहे. बरोबर आहे, त्याची प्रॉपर्टी आहे $625 बिलियन. ठीक आहे, धंद्यामध्ये आहे फक्त मागच्या 15 ते 20 वर्षापासून. तर वॉरन बफेटची प्रॉपर्टी किती, 89 बिलियनची, आणि जे बेझोसची आहे त्याच्या जवळपास 1.5 पट फक्त 15 वर्षात. ठीक आहे, याच्यातनं काय कळलं तुम्हाला, एक तर इन्व्हेस्टमेंट मध्ये जेवढा पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसा ट्रेडिंग मध्ये. अमेझॉन कोण आहे, ट्रेडर. काय करतो, ऑनलाईन शॉपिंग. बरोबर आहे, पैसे आधी घेतो नंतर 4 दिवसांनी माल पोच करतो. बरोबर आहे, आणि जो सप्लायर आहे त्याला 15 दिवसानंतर पे करतो. कळते, तर ट्रेडिंग मध्ये जेवढा धंदा आहे तेवढा इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही, ही तर एक गोष्ट आपल्या लक्षात आली. दुसरी गोष्ट म्हणजे जो धंदा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून करू शकतो तो आपला वर्ल्ड रिचेस्ट पर्सन सुद्धा बनू शकतो. आणि आपण इथं काय करतोय, ऑनलाईन ट्रेडिंग. कळते, तर वॉरन बफेट, तुम्ही जे वॉरन बफेटने केलं 80-90 वर्षापूर्वी ते जर आज चालू केलं ना, तर तुमचा पंत सुद्धा जगातला सगळ्यात श्रीमंत रिचेस्ट पर्सन नाही होणार कधी. कारण त्यावेळी त्यांनी जेव्हा चालू केलं तेव्हा आपलं मार्केट जे हे ग्रोईंग मार्केट होतं. ठीक आहे, बरेचसे लोक सांगतात की मी 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि ते 20 वर्षांनी बघितलं त्याचे एकदम 1,000-1,200 करोड झाले होते. ओके, पण आज जर 10,000 रुपये टाकले आपण कुठल्या शेअर मध्ये, ठीक आहे, त्याचे 20 वर्षानंतर 1,000-1,200 करोड होतील का, नाही होणार. 10,000 पण राहतील का नाही काही गॅरंटी नाही. कारण 10,000 तर ऑलमोस्ट तुमच्या डिमॅट चार्जेस मध्ये संपून जातील. कळते, पूर्वी ट्रेंड होता लॉंग टर्मचा, लॉंग टर्म चालायचा 20 वर्षाचा, शॉर्ट टर्म चालायचा 5 वर्षाचा. मग लॉंग टर्म झाला 10 वर्षाचा, शॉर्ट टर्म झाला 3 वर्षाचा. मग लॉंग टर्म झाला 5 वर्षाचा, शॉर्ट टर्म त्याच्यापेक्षा छोटा झाला. आजकाल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही मॅक्सिमम 4-5 महिन्याची चालते. कारण कुठल्याही शेअर मध्ये कंटिन्युअसली 2-4-6 महिन्यापेक्षा अपट्रेंड जो आहे तो टिकतच नाही. बरोबर, तर त्याच्याप्रमाणे आपल्या ट्रेडिंग स्टाईल मध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस आणायला लागतील. त्यानंतर लोक बघतात प्राईस व्हॉल्यूम थिअरी, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, दोजी पॅटर्न, हॅमर पॅटर्न, इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न, प्राईस पॅटर्न, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, राऊंडिंग टॉप, राऊंडिंग बॉटम, कप अँड हँडल, कप अँड सॉसर, वेज पॅटर्न, डबल टॉप, डबल बॉटम, फिबोनाची रिट्रेसमेंट, चॅनल पॅटर्न, फ्लॅग पॅटर्न, बुलिश अँगल, बेरिश अँगल, हरामी पॅटर्न, पीई रेशो, भाव कॉपी कशी वाचायची, आणि इकॉनॉमिक पेपरला पण कसं वाचायचं हे काय काय लोक कोर्समध्ये शिकवतात. आणि लोक त्याच्याकडे पैसे जाऊन शिकून येतात, त्यांना बरोबर त्याला एका वर्षानंतर हे कळतं की साला जे काय आपण शिकलोय ना ह्याचे वापरून आपल्याला 1 रुपयाचा पण प्रॉफिट नाही झालेला. ओके, कारण या सगळ्या आउटडेटेड गोष्टी आहेत ज्या तयार झाल्या होत्या 1960-65 दरम्यान, आणि तोच सिलेबस आजकाल सगळे पुढे रेमटवते. ठीक आहे, तर कारण त्याच्याकडे दुसरं काही नाहीच आहे. आणि वर जाताना सांगतात इंट्राडे करू नका, त्याचे रेट जास्त असते मग. ओके, आणि आपला जो पर्पज आहे तो त्याच्यातून कुठं फुलफिल होतच नाही. हा एक कन्सेप्ट आहे हेड अँड शोल्डर नावाचा, आता कोणी मे बी नाव ऐकलं असेल. त्याच्यामध्ये काय होतंय, प्राईस पहिल्यांदा थोडीशी वर जाते मग खाली येते, परत वर जाते परत खाली येते, परत वर जाते परत खाली येते. ठीक आहे, एक लाईन मारली आहे ज्याला नाव दिले नेक लाईन. नेक लाईन ब्रेक करून जर का प्राईस इकडून खालती आली, ठीक आहे, तर याच्यामध्ये डाऊन ट्रेंड चालू होईल. आणि याचं टार्गेट किती असणार आहे, तर ते असणार आहे हेडचा हा पॉईंट पासून नेकलाईनचे लेवल, याच्यामध्ये जेवढा डिस्टन्स आहे तेवढं हे मार्केट पुढे जाऊन खालती पडेल. ओके, असा आपला हेड अँड शोल्डरचा पॅटर्न सांगतो आपल्याला. ठीक आहे, माहिती आहे कोणाला, 2008 मध्ये एकदा दिसला होता फक्त निफ्टीवर, त्याच्यानंतर परत कधी दिसलेलं नाही. ओके, ज्या गोष्टी 7-8 वर्षात नाही एकदा कधीतरी दिसतात त्या आपल्याला इंट्राडेसाठी काही कामाला येतील का, काहीच नाही. आणि ते शिकून काय फायदा आहे का, आणि नाही शिकले तरी काय नुकसान आहे का, काहीच. पुढचा पॉइंट आहे ग्यान थेरी. नाव ऐकले कोणी, ग्यान थेरी, डब्ल्यू डी ग्यान नाव आहे का, माणसाने हे डिझाईन केली होती 1903 साली. आणि असं म्हणतात की हे टेक्निक वापरून तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला होता.
पण आपला जो पर्पज आहे, आपला पर्पज काय ग्राफ बघण्यामागचा, आपला पर्पज आहे ग्राफ बघून ब्रेनची अंडरस्टँडिंग लेवल वाढवणं, त्याची डिसिजन घ्यायची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करणं. ह्याच्यात काही कळतंय का आपला जो पर्पज आहे तो फुलफिल होतोय का? नाही कळत. ह्याच्यात काय कळतंय का बघा? ह्याच्यात त्याने ऍस्ट्रॉलॉजी पण ऍड केलेली. ही जी लाईन मारली आहे ना, याला नाव दिलं ज्युपिटर लाईन, म्हणजे गुरु. हा गुरु जर इकडून आला आणि हा शनी इकडून आला, जिकडे ते क्रॉस करतील तिथं स्टॉक मार्केट कुठे जाईल, हा रेफरन्स त्याच्यात त्याने टाकून ठेवलेला आहे. आपल्यासाठी काय कामाची टेक्निक नाही. ह्याच्यात काय कळतंय का बघा? थोडं झूम करू, कळतंय काय? आपला पर्पज काय? ब्रेनची अंडरस्टँडिंग लेवल वाढवणं. हा बघून वाढतीये. अशी जे कन्सेप्ट आहे फिबोनाची रिट्रेसमेंट नावाची, ऐकलंय? काय माहितीये ती कन्सेप्ट? फिबोनाची नावाच्या एका माणसाने ही कन्सेप्ट डिझाईन केली होती ससे मोजण्यासाठी. म्हणजे ससेचं जर एक जोडी असेल, मग त्याला पिल्ल झाली, मग त्या पिल्लांना पिल्ल झाली, मग त्या पिल्लांना अजून पिल्ल झाली, तर एका जोडीचे ससेचे एका वर्षात किती ससे होतील हे मोजायसाठी त्यांनी ती मेथड डिझाईन केली होती. ओके, जे लोक स्टॉक मार्केटमध्ये पण वापरतात, पण त्यांनी बनवली कशासाठी होती? ससे मोजण्यासाठी. आपण वापरतोय कशासाठी? त्याच्या बनवायच्या मागचा पर्पज, आपला वापरायच्या मागचा पर्पज मॅच होतोय का? नाही. आणि इंट्राडे मग ती कन्सेप्ट आपल्याला प्रॉफिट देऊन जाईल का? आणि हे कोणाला माहितीच नाहीये. ओके, मग लोक म्हणतात की सॉफ्टवेअर बरोबर काम नाही करत ते, किंवा इंडिकेटर बरोबर काम नाही करत ते. मोस्टली लोक वापरतात मूविंग ऍव्हरेज, एमएसडी, स्टॉकस्टिक, आरएसआय वगैरे. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एमएसडी डिझाईन झाला 1970 साली, किंवा स्टॉकस्टिक डिझाईन झालेला 1950 साली. ठीक आहे, ज्यांनी तो डिझाईन केला होता त्यावेळेला त्याच्या त्यावेळेला जे मार्केट चालायचं ते फक्त लॉंग टर्मचं चालायचं, आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेलीच्या चार्टवरती डिझाईन केल्या आहेत बघायसाठी. आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली तर आपण काय केलं, एका दिवसाच्या एका कॅन्डलला तुकडे 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 करून 5 मिनिटाची करून ठेवली. ओके, आता आपण तो एमएसडी वापरतो, त्याने म्हणलं होतं डेलीच्या चार्टवर बघायला, त्याने वापरला डेलीवर, आपण वापरतोय 5 मिनिटावर. रिझल्ट येईल का? नाही. मग लोक म्हणतात सॉफ्टवेअर चालत नाही बरोबर. ओके, त्याच्या बनवायच्या मागचा पर्पज आणि आपला वापरायच्या मागचा पर्पज जर मॅच नाही झाला तर रिझल्ट हा इथं कायम चुकीचाच येणार आहे. आणि हे कोणाला समजतच नाहीये. आणि तरी लोक म्हणतात की सॉफ्टवेअर इंडिकेटर बरोबर काम नाही करत. सॉफ्टवेअर बरोबरच काम करते. म्हणून सांगितलं की नुसतं नॉलेज कामाचं नाहीये, प्रॉपर नॉलेज असेल तरच मार्केटमधून माणूस पैसे कमवणार. पुढचा रिझन आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आपल्यापैकी किती लोक सध्या ट्रेडिंग करतायत किंवा माहिती आहे थोडीफार? आपल्यापैकी निफ्टीमध्ये कोणी जर ट्रेडिंग करत असेल, निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये एका दिवसामध्ये एका ट्रेडमध्ये 100 पॉईंटचा प्रॉफिट घेतलाय असं कोणी आहे? निफ्टीत एका दिवसात एका लॉटमध्ये एका ट्रेडमध्ये 100 पॉईंटचा प्रॉफिट नाही. काय होतं? मोस्टली रेग्युलर जो प्रॉफिट असतो तो असतो 10-15-20-25 पॉईंटचा. बरोबर आहे. 25-30 पॉईंट नंतर त्या माणसाला तिथं भीती वाटायला लागते, तो पोझिशन जी आहे ना ते स्क्वेअर ऑफ करून टाकतो. काय होतं? रॅली सपोज स्टार्ट होती याच आहे, सॉरी मराठी रॅली चालू होती इथून, आणि सगळे लोक काय करतात इकडे गेल्यावर बाय करून बसतात, आणि सगळे लोक जिकडे बाय करतात मार्केट तिकडनं थोडं खाली येतं. ठीक आहे, मग पहिला कॅटेगरीवाला ट्रेडर राहतो, म्हणतो साला आपलं तर नशीबच खराब आहे, मी बाय केलं की मार्केट पहिला खाली जाते, मी सेल केलं की वरती जाते, बहुतेक आपला स्टॉप लॉस कोणाला तरी दिसतो, आपली 7.5 चालू आहे असं काहीतरी होतं, त्याचा स्टॉप लॉस उडतो, तो 1 नंबरवाला एक्झिट होऊन जातो. मग 2 नंबरवाला जो ट्रेडर आहे तो वाढ बघतो, सकाळी तर म्हणतो लॉस मध्ये चालली होती आपली पोझिशन, आता इथं नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आली, इकडे तो एक्झिट होऊन जातो. 3 नंबरवाला अजून थोडासा हुशार आहे, तो अजून थोडी वाढ बघतो, म्हणतो 5 पॉईंट 10 पॉईंट 15-20 पॉईंट 25 पॉईंट झाले 30 पॉईंट झाले, तो म्हणतो आता आग लागू मार्केटला झाला, कुठं का जाणं, पहिले जे मिळते हे तर गोळा करून घेतो, नाही तर हे जाईल हातातून सुटून. 3 नंबरवाला इकडे एक्झिट होऊन जातो, आणि नंतर हे मार्केट जे पुढे जाऊन 80 पॉईंट 100 पॉईंट 125-150 130 पॉईंटची रॅली करतं, मग पुढच्या रॅली त्यांना कोणच नाही उभा. ठीक आहे, आणि जेव्हा असं होतं तो 3 नंबरवाला ट्रेडर काय करतो, तो स्वतःला असा मनातल्या मनात एक्सप्लेन करायला चालू करतो की कसा मला 100-125 पॉईंटचा प्रॉफिट मिळाला असता, आणि कसा मी फक्त 20 पॉईंटचं घेतलंय, आणि मी किती बरोबर केले. ठीक आहे, आणि जेव्हा सारखं त्याच्या बाबतीत असं होतं ना, त्याचा मेंदू एकदम समजून जातो की साला याची लायकीच फक्त 20 पॉईंटची आहे, आणि याला याच्यापेक्षा जास्त नकोच आहे. ओके, आणि आपलं काय करायचंय, मार्केटने टोटल रॅली जी केली होती समजा ही 100 पॉईंटची,
आणि त्यातला आपला मिळवला 20 पॉईंटचा प्रॉफिट आणि पुढचा 80 पॉईंटचा जो प्रॉफिट आहे जो आपला मिळू शकला असता पण आपल्याला नाही मिळाला आपल्या त्याच्यावर काम करायचं. ओके, कारण 100 पॉईंटची रॅली जो खाऊ शकतो तोच खरा ट्रेडर आहे. ठीक आहे, बाकी भुरटे चोर 20-25 पॉईंटची छोटे मोठे चोरे करायसाठी ट्रेड मारत असतात, मग कधी पकडले जातात मग मार पण खायला लागतो. छोटी चोरी पण करता आली पाहिजे आणि मोठी चोरी पण करता आलं पाहिजे, तर दोन्ही पद्धतीने आपलं काम करता आलं पाहिजे. ठीक आहे, आमच्या ट्रेनिंग मध्ये मी एक हवाला ट्रेड नावाचा कन्सेप्ट शिकवतो. हवाला ट्रेड जो महिन्यातनं एकदा जनरेट होतो, वर्षातनं 10 ते 11 वेळा ट्रेड त्या पद्धतीने जनरेट असतात. तर त्याच्यामध्ये फक्त निफ्टी बाय किंवा सेलचा ट्रेड असतो. निफ्टी बाय करायचे असते, स्टॉप लॉस असतो फक्त 10 पॉईंटचा आणि टार्गेट असतं त्याचं 100, 125, 150, 200, 250, 300, 400 पॉईंटचं. आणि माझ्याकडे ट्रेनिंग अटेंड केलेली जवळपास 2-2.5 हजार लोक आहेत जी दर महिन्याला कंपल्सरी हवाला ट्रेड करतात आणि महिन्याला मिनिमम 100 पॉईंटची रॅली काढतात. आणि मी आधी सुद्धा सेमिनार करायचो, मध्ये थोडे दिवस बंद केले होते कारण लाईव्ह बॅच मध्ये टाइमच नाही होते. आता सुद्धा आलोय. कुठल्याही सिटीमध्ये किती लोकांमध्ये जर मी विचारलं की कोणी 100 पॉईंटचा प्रॉफिट काढलाय का, कधीतरी एखादा माणूस चुकून हात वर करतो, मग तो निफ्टी बाय केली होती सेल करायला विसरलो, चुकून प्रॉफिट झाला. माझ्याकडे 2-2.5 हजार लोक अशी आहेत जी दर महिन्याला जाणून बजून ट्रेड करतात आणि मिनिमम 100 पॉईंटचा प्रॉफिट काढतात. ठीक, हा वर्कशॉप मध्ये हे कसं काढायचं ते आम्ही शिकवत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यात एक आमचा कन्सेप्ट आहे हाऊ पॅटर्न नावाचा, जो 2-3 दिवसात ना एकदा जनरेट होतो, जो मिनिमम 10% प्रॉफिट देऊन जातो. जिथं तो हाऊ पॅटर्न तयार होतो तिकडे त्याला मॅन्युअल शोधायसाठी मॅक्सिमम 3 सेकंदाचा टाइम लागतो. तिकडे जर आपण एंट्री केली तर आपल्या बाईंगच्या खाली साला 5 पैसे पण भाव जात नाही. आणि ती कमोडिटी असेल किंवा ते गोल्ड असेल किंवा सिल्वर असेल किंवा ते निफ्टी असेल, ते 3:30 वाजेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत हायवर हाय मारत राहते. लास्ट हाय मारते 3:30 वाजता तिकडे जाऊन ती बंद होऊन जाते. त्याच्यानंतर आम्ही टीव्हीआर इंडिकेटर नावाचा एक ट्रेड त्याच्यामध्ये शिकवतो. तर टीव्हीआर इंडिकेटर जो आहे तो मार्केट वर जाऊ दे, खाली जाऊ दे, गॅप अप ओपन होऊ दे, गॅप डाऊन ओपन होऊ दे, कुठल्याही सिच्युएशन मध्ये तो आपल्याला डेलीचा मिनिमम 4% गॅरंटेड प्रॉफिट देत असतो. आपण पुढे पण जाऊन बघणार आहे. हे ट्रेड जेव्हा मी ट्रेनिंग मध्ये शिकवतो तेव्हा त्या क्लायंटचा कॉन्फिडन्स जो आहे तो ऑटोमॅटिकली वाढून जातो. तो अगदी फ्रेशर जरी असला की त्याने आधी मार्केटच नाही बघितलंय, ज्याला ऑर्डर पण टाकता येत नाही, असे लोक सुद्धा कोर्स अटेंड करायला येत असतात. ते लोक ऍक्च्युअल ट्रेड करून त्याच्यातनं प्रॉफिट काढत असेल कारण त्याचं कॉन्फिडन्स लेवल जे आहे ती वाढलेली असते. तो फ्रेशर जो असतो, फ्रेशर माणूस म्हणतो की मी बाय केलं की पहिला स्टॉप लॉस सोडतो, मार्केट खाली जातं, कोणाला तरी स्टॉप लॉस दिसतो, माझं नशीब खराब आहे, माझी कुंडली खराब आहे वगैरे वगैरे. मी म्हणतो आपण जर बाय केलं तर साला आपल्या बाईंच्या खाली 5 पैसे भावना झाला पाहिजे. स्टॉप लॉस लावणे ही फक्त फॉर्मॅलिटी आहे सीट बेल्ट लावायसारखी. ओके, गाडी ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट नाही लावलं तरी चालतंय जर तुमचं ड्रायव्हिंग परफेक्ट असेल तर. ठीक आहे, पण जर ड्रायव्हरच परफेक्ट नसेल तर तो सीट बेल्ट लावून सुद्धा गाडी ठोकतो, मग सीट बेल्ट लावून गाडीचा ऍक्सिडेंट होणार नाही असं आहे का? नाही. परफेक्शन कशामध्ये पाहिजे, सीट बेल्ट लावण्यामध्ये का ड्रायव्हिंग मध्ये? ठीक आहे, पण ट्रेडिंग मध्ये तसंच आहे. परफेक्शन कशामध्ये पाहिजे, स्टॉप लॉस मध्ये का एंट्री मध्ये? आपली एंट्री जर परफेक्ट असेल तर आपल्या बाईंगच्या 5 पैसे खाली भाव जात नाही. इकडे ट्रेडिंग करणं जे आहे ना हे शिकार करायसारखं काम आहे. कधी वागायला बघितलंय का टीव्हीवर शिकार करताना काय करतो तो, कसा करतो? वाट बघतो, आहे ना, वॉच करतो. समजा 20-25 हरण समोर उभे तो डायरेक्ट जाऊन पकडापकडी नाही चालू करत, तो काय करतो? तो बघतो, चेक करतो. ठीक आहे, की त्याचा साईज कसा आहे, लय छोटं पिल्लो असेल तर लवकर संपून जाईल, लय म्हातारा असेल तर खायला मजा पण येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर तो हे पण चेक करतो कुठल्या साईडने जाऊन त्याला पकडू म्हणजे जास्त पळायला लागणार आहे. तो रेंज बघतो, तो कुठल्या साईडला ते हरण पळायला तर आपला कुठपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी आधी प्लॅन्ड असतात. त्याच्यानंतर जेव्हा तो पळायला चालू करतो आणि त्या हरणाला जाऊन पकडतो, तो शेवटचा कार्यक्रम किती मिनिटाचा असतो? 1 मिनिट 1 मिनिट 1.5 मिनिट त्याची शिकार संपली असते. तो कधी असं बघितलं का की सकाळी बरोबर 9:15 वाजता एका वाघाने हरणाच्या मागं पळायला चालू केलं, मग पळतंय म्हणतो येले जोरात पळतंय, सोड, मग दुसरं माकड दिसलं त्याच्या मागं पळायला लागलं, मग त्याला पण सोडलं, मग तिसरं, आणि 3:30 वाजता पार दमन बसतो असं म्हणतो चला आजचं मार्केट लय बेकार होते. तर इक्विटी ट्रेडर असंच काम करतोय कारण 6,000 हरण आहेत, कुठलं पकडायचं माहितीच नाही, कुठलं हरण आहे का तिथं ससं आहे का अजून दुसरं काही तर तेही माहितीच नाही, किती लांब पडत तेही माहित नाही. प्लॅनिंग काही नाहीच आहे, इंडिकेटर कुठलंच काम नाही करत आहे, सॉफ्टवेअर कुठलं टेक्निक काम नाही करत आहे, आणि त्याच्यामध्ये त्याची स्ट्रॅटेजी सुद्धा काही डिझाईन झालेली नाही. तर ट्रेडिंगला जशी शिकारीला स्ट्रॅटेजी लागते तशी ट्रेडिंगला सुद्धा आपली स्ट्रॅटेजी जी आहे ही रेडी असली पाहिजे की काय जर झालं तर काय करायचं आहे मला. ओके, त्याच्यावरती आपण बघणार आहे पुढे जाऊन सुद्धा. हे सुद्धा एक रिझन आहे लॅक ऑफ एनर्जी.
आपली एनर्जी लेवल मेंटेन ठेवणं हे सुद्धा ट्रेडिंग आवर्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कारण आपल्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या ट्रेडिंगवर इफेक्ट होत असतो. आपलं लॅपटॉप, आपलं इंटरनेट कनेक्शन, आपले बसेची चेअर या सगळ्या गोष्टी आपल्या ट्रेडिंगवरती इफेक्ट करत असतात. ठीक आहे. आता काही काही ठिकाणी असतात बघा फायबरची, आता इथं कुशनवाले ते प्लास्टिकचे जे चेअर असतात ना नीलकमल वगैरे त्या टाईपच्या, त्या खुर्चीवर आपण 14 तास बसू शकतो का? तर तुमच्या बसेचे चेअर्स सुद्धा तुमच्या ट्रेडिंगवर इफेक्ट होतो. मध्ये इकडून तिकडून पेन चालू झाला, तुमचा फोकस सगळा ट्रेडिंगवरचा हटतो. ओके, समजा आता 5 लाखाची फ्युचर मध्ये किंवा 2 लाखाची फ्युचर मध्ये पोझिशन घेऊन बसलाय आणि इंटरनेट कनेक्शन ओढालं तुमचं बंद पडलं मध्येच, काय होईल? काय होईल? त्याचा बीपी वाढून जाईल. 70 वरून 170 जाईल तो डायरेक्ट. बरोबर. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काम करायला लागणार आहे. ठीक आहे. माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बघितलं तर 4 ब्रॉडबँड कनेक्शन लावून ठेवले, त्याच्यातले एकच वापरतो. 3 बॅकअप आहेत. पहिलं बंद पडलं तर दुसरं, दुसरं बंद पडलं तर तिसरं, तिसरं बंद पडलं तर चौथं, चौथं बंद पडलं तर पहिलं तोपर्यंत चालू झालेलं असतं. आतापर्यंत कधीही कस्टमरला फोन करून, कस्टमर केअरला फोन करून आमचं इंटरनेट बंद पडलं ते चालू करून द्या याच्यासाठी अर्धा एक तास घालून मी कधीच वेळ न वाया घालवलो. एकदा असं झालं होतं, अहमदाबादला गेलो होतो ट्रेनिंग साठी, चालू ट्रेनिंग मध्ये लॅपटॉप उडाला, त्याची हार्ड डिस्क जळाली अहमदाबाद मध्ये. इमिजिएटली दुसरा लॅपटॉप काढला बॅगेतून, त्याच्यावर पुढचं ट्रेनिंग चालू करून टाकलं. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचा बॅकअप तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. ही इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम तुमची जर रेडी असेल तर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट मिळणार आहे. हा माझा ट्रेडिंगचा सेटअप आहे ज्याच्यावर मी रोज ट्रेड करतो. ऍक्च्युअली मी करत काहीच नाही. मी सिग्नल पण बघत नाही, मी लॉग इन पण करत नाही, मी चार्ट पण बघत नाही, मी ऑर्डर पण टाकत नाही, मी काहीच करत नाही. मी फक्त ऑफिसमध्ये जाऊन बसतो हे बघायसाठी आणि ऑर्डर टाकायसाठी आणि सिग्नल वॉच करायसाठी 2 माणसं बसलेली असतात. मी गेल्यानंतर तो फक्त मला खुणवतो, सर क्रूड ऑइल मध्ये एन पॅटर्न तयार झालाय बाय करायचं. मी फक्त ओके, तो 15-20 लॉट 25 लॉट बाय करून टाकतो, 40-50 हजार रुपयाचा प्रॉफिट असाच निघून जातो. मी फक्त ओके म्हणायसाठी ऑफिसला जातो. आणि तुम्हाला सुद्धा ट्रेड ह्या पद्धतीने कसा करायचा आहे हे आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं. 4 स्क्रीनचं सेटअप लावून फुल टाइम ट्रेडिंग ज्याला करायचंय अशा लोकांसाठी तो प्लॅन आम्ही डिझाईन केलेला आहे. याच्यामुळे होतंय काय, एक गोष्ट बघा, मान पण फिरवायला लागत नाही, नजर फिरवलं की चालतं, कळतं की कुठं काय चाललंय ते. आणि लोक ट्रेडिंगमध्ये काय करतात, आधी इन्फोसिस लाव, मग व्हेल लाव, मग HDFC लाव, 50 चार्ट त्याच्यामध्ये लावून टाकतात, मग हा बंद कर, तो उघड, तो बंद कर, तो उघड, ह्याच्यात अर्धी एनर्जी संपून जाते. एकदा सेटअप चालू केला की रात्री 12 वाजताच बंद होतो तो मार्केट, बंद व्हायच्या टायमाला, कळते. ह्याच्यामुळे एनर्जी पण सेव्ह होते आणि आपला टाइम पण स्पेंड होतोय. एखादा चार्ट जरी ह्याच्यातलं बंद पडलं तर बाकीचे चालू आहेत, काम अडत नाही कुठं. ओके, ह्या पद्धतीने काम कसं करायचं हे 5 डेच्या प्रोफेशनल कोर्समध्ये आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो. हे सुद्धा एक रिझन आहे निगेटिव्ह थिंकिंग, ह्याचं सुद्धा आपल्या ट्रेडिंगवर खूप इफेक्ट होतो. बऱ्याचशा लोकांचा असं समज आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. काय वाटतंय, बरोबर आहे का चुकीचं आहे? मी बाय केलं की मार्केट स्टॉप लॉस खातं, मग वरती जातं, कोणातरी माझा स्टॉप लॉस दिसतो, माझी कुंडली खराब आहे, माझं नशीब खराब आहे, असा बऱ्याच लोकांचा समज आहे. ठीक आहे. असं जर समज तुमच्या माइंडमध्ये काय असेल तर काढून टाका. असं इथं काही होत नाही, शेअर मार्केट जुगार वगैरे नाही आहे. जुगार खेळायला सरकार परवानगी देत नाही. आपलं गव्हर्नमेंटला टॅक्स देतोय आपण, म्हणजे तो जुगार नाही. त्याच्यानंतर तुमचा ट्रेडिंगचा रिझल्ट सुद्धा मॅटर करतो. तुम्ही ट्रेडिंग मध्ये काय करता ते पण मॅटर करतं आणि तुम्ही कशा लोकांच्या संगतीत राहता ते सुद्धा ट्रेडिंग मध्ये मॅटर करतं. तुम्ही घरी जाता आणि तुमची बायको चेहरा ओळखूनच बघू, समजूनच ओळखून जाते की अगं स्टॉप लॉस सोडला वाटतं परत तुमचा. तुम्ही म्हणता हा, ती विचारते किती, तुम्ही म्हणता 5,000. तर 5,000चा आकडा ऐकून तिला तिचा बीपी वाढून जातोय. ठीक आहे. ते म्हणते आज 5,000 म्हणजे महिन्याचे 1 लाख म्हणजे वर्षात ते 12 लाख संपून टाक. ते म्हणते ट्रेडिंग बंद करा, तुमची जे नाही काय जमणार नाही, बंद करा ट्रेडिंग, बंद करा ट्रेडिंग. सगळ्यांच्या बायका मागे लागल्या. ठीक आहे. तर माणूस सुद्धा फ्रस्ट्रेटेड असतो. बायको समोर आलं की त्याला ट्रेडिंगचं ते टेन्शन यायला लागतं. ठीक आहे. आणि त्याचं सुद्धा अशा लोकांच्या संगतीचं सुद्धा आपल्या ट्रेडिंगवर इफेक्ट होत असतो. ओके, तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत राहता तुमची मेंटॅलिटी तशी व्हायला लागते. ओके, आता समजा तुम्ही मंदिरात गेला, तुमचा माइंड एकदम चेंज होऊन जातो. तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला, सगळ्यात पारोशे दिसतात तिकडं, तिकडे माइंड एकदम चेंज होऊन जातो. हॉस्पिटलमध्ये गेला, माइंड चेंज होऊन जातो. स्मशानभूमीत गेला, माइंड चेंज होऊन जातो. काही काही लोक म्हणतात, सर जोपर्यंत बारमध्ये जात नाही तोपर्यंत दारू चढत नाही मला. तर इफेक्ट दारूचा नाही आहे, इफेक्ट कशाचा आहे, संगतीचा आहे. ज्या लोकांच्या संगतीत तुम्ही बसता तशी तुमची मेंटॅलिटी व्हायला. ओके, तर असं जर एखादा रडका माणूस तुमच्या संगतीत असेल, जो सारखाच रडत असतो, सारखा बोंबतो की माझा लय लॉस होतोय, माझं नशीब खराब आहे, माझी कुंडली खराब आहे, त्याला पहिला लात मारू, आकलून द्या. ओके, नाही तर तुम्ही त्याच्यापासून लांब निघून जावा.
कारण हरणाऱ्याच्या संख्येत जर राहिला तर हरायची सवय लागून जाईल. कळते? आता बाहेरचा माणूस आपण आकलून देऊ त्याला, पण घरी बायको अशी असेल तर त्याच्यावर पण काम करायला लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग मध्ये एक बेनिफिट देतो एक्स्ट्राचा. काय माहिती आहे की हजबंड सोबत जर वाईफ आली तर तिला नॉमिनल आधी 15-20% फीस मध्ये चार्ज करतो आणि ती सुद्धा कोर्स अटेंड करू शकते. कारण जो ट्रेडिंग करणार आहे त्याला फॅमिली सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे? तर जर वडील येत असेल तर त्याच्यासोबत मुलगा, मुलगा येत असेल यंग असेल तर त्याच्यासोबत वडील, नवरा असेल बायको, बायको असेल तर नवरा, हे तुमच्यासोबत कोर्स अटेंड करू शकतात. त्यांना पूर्ण फी चार्ज नाही करत, त्याला नॉमिनल फी चार्ज करत असतो फक्त. ठीक आहे? तर ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काम करायला लागणार आहे. तुम्हाला तुमच्या बायकोची मेंटॅलिटी चेंज करण्यावर सुद्धा काम करायला लागणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, समजा ट्रेडिंग मध्ये कधी एखाद्या दिवशी 1000 रुपये प्रॉफिट झाला ना, घरी सगळ्या हॉटेल घरच्यांना घेऊन हॉटेलमध्ये जायचे, 900 रुपये ओढून टाकायचे, तिथं त्यांना वर सांगायचं की आज ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट झाला म्हणून खास पार्टी द्यायला तुम्हाला इकडे आणायचं. ओके? सुरुवातीला साधं हॉटेल, मग त्याच्यानंतर त्याचे थोडंसं वरच्या ग्रेडचं, मग त्याच्यानंतर असं करत करत जेव्हा तुम्ही 2-3 महिन्यामध्ये 3-स्टार नाही तर 5-स्टार हॉटेलमध्ये घेऊन जा ना सगळ्या घरच्यांना. आता बायको काय विचारल, अशा आज किती प्रॉफिट झाला, कारण त्या हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये तुमचा अख्खा कॉन्ट्रॅक्ट दिसते तिला. कळते? ती शेजारच्यांना जाऊन सांगेल, मैत्रिणीला जाऊन सांगेल, नातेवाईकांना जाऊन सांगेल, आजकाल आमच्या यांचं शेअर मार्केटचं ट्रेडिंगचा धंदा एकदम मस्त चाललाय, तुम्हाला रिझल्ट ट्रेडिंग मध्ये पण दिसायला चालू येईल. या सगळ्या गोष्टीवरती काम करायला लागणार आहे आपल्याला आधीच. ओके? तर मी जे सांगा असतो प्रत्येकाला की प्रत्येक प्रॉब्लेमला तुमचं सोल्युशन आहे. कीप लर्निंग अँड युअर प्रेयर विल बी आन्सर्ड. ठीक आहे? तर शिकत राहा, त्याच्याने तुमचा प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला त्याच्यातून मिळून जाईल. अँड एव्हरी निगेटिव्ह एक्सपिरियन्स इज अ मेसेज दॅट यू नीड टू चेंज. तुम्हाला चेंज व्हायला लागणार आहे. तुम्हाला इक्विटीमध्ये डे ट्रेडिंग करताय रिझल्ट नाही येते, चेंज व्हायला लागणार आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करताय रिझल्ट नाही येते, चेंज व्हायला लागणार आहे. ऑप्शनमध्ये ट्रेड करताय अजिबातच लॉस होत चाललाय, पूर्ण चेंज व्हायला लागणार आहे. ठीक आहे? फ्युचरमध्ये ट्रेड करताय इक्विटी फ्युचरमध्ये कचरा आयटम येतो, त्याच्यामध्ये अजिबात जायचं नाही ट्रेड करायला. तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चेंज आणायला लागणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करायला लागणार आहे. ठीक आहे? हे पण एक रिझन आहे, फिअर ऑफ लॉस. ह्याच्यावरती सुद्धा कसं कंट्रोल आणायचा असतो ते आमच्या कोर्समध्ये शिकवत असतो मी. ठीक आहे? आता लोक ट्रेडिंगमध्ये लॉस का करतात ते तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. समजा निफ्टी चालली आहे 11,720, 35 पॉईंट कालच्या क्लोज पेक्षा वरती आहे, 0.something% मार्केट आता प्लस मध्ये. ओके? आपलं एवढंच दिसते, एवढंच समजते, बाकी काही कळत नाही, बाकी काही समजत पण नाही. एवढंच बघून आपल्याला ट्रेडिंग मध्ये डिसिजन घ्यायचं आहे, बाय किंवा सेलचा. ओके? तुम्ही काय कराल साहेब? बाय. तुम्ही काय कराल साहेब? तुम्ही काहीतरी करायचंय, पैसे नाही लागणार, काय कराल? ठीक आहे. तुम्ही काय कराल साहेब? तुम्ही सगळे म्हणते तर खरं बाय 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 बाय, पण जेव्हा ऍक्च्युअल ट्रेड करायला बसतात तेव्हा बायच करता का नाही? तेव्हा तर मनातच काहीतरी करता है ना. मग काय बघताय आणि त्याच्यातून तुम्हाला काय कळतंय? आणि जर काय कळतच नाही तर मग करता काय इथं बसून तुम्ही? आता निफ्टी चालली आहे सपोज 11,720 आणि ती 85 पॉईंट वरती, तुम्ही काय कराल साहेब? का कराल का नक्की? तुम्ही साहेब हा सेल कराल. ठीक आहे? असं समजू, अर्धे लोक बाय करतात, अर्धे लोक सेल करतात. ओके? जो बाय करतोय तो काय करतो? मार्केट प्लस मध्ये बघतो, बाय करतो, प्लस मध्ये बघतो, बाय करतो, प्लस मध्ये बघतो, बाय करतो. मार्केट समथिंग पर्सेंटनी कालच्या क्लोजच्या वरती आहे, आपल्याला बाय किंवा सेल काहीतरी ट्रेड करायचं आहे. अर्धे लोक बाय करतात, अर्धे लोक सेल करतात, असं आपण समजू. बरोबर? जो बाय करतो तो काय करतो? मार्केट प्लस मध्ये बघतो, बाय करतो, प्लस मध्ये बघतोय, बाय करतो, प्लस मध्ये बघतोय, बाय करतो. असं जर तो महिनाभर करत गेला, ठीक आहे, तर एका महिन्यात त्याला किती दिवस प्रॉफिट मिळायचे चान्सेस आहेत? 15-20 दिवस मिळेल, सॉरी 10-15 दिवस मिळेल. ओके? मिळेल ह्याची गॅरंटी नाहीये, पण चान्स तर आहे. बरोबर? आता जो सेल करतोय तो काय करतो? मार्केट प्लस मध्ये बघतो, सेल करतो, प्लस मध्ये बघतो, सेल करतो, प्लस मध्ये बघतो, सेल करतो. त्याच्या डोक्यात एकच चाललंय, एवढं वर आला अजून किती वरती जाणार, आणि मार्केट रोज नवीन नवीन आय मारते. ओके? जो सेल करतोय त्याला किती दिवस प्रॉफिट मिळणार आहे? एक दिवस पण मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही, चान्स सुद्धा नाही. कळते?
त्याचा फोटो आठ असेल, ज्यांनी ऑलरेडी ट्रेडिंग केलेले त्यांनी आठवून बघायचा प्रयत्न करा की मार्केट प्लस मध्ये होतं आणि तुम्ही सेल केला होता, किंवा मार्केट मायनस मध्ये होतं तुम्ही बाय केला होता आणि लॉस झालाय, असं किती वेळा झालंय? आठवेल कमीत कमी 4-5 वेळा झाले आठ महिन्यात, मागच्या एका महिन्यामध्ये आठवेल कमीत कमी 4-5 वेळा झालेलं आहे. तर महिन्यात जर 4-5 वेळा झालेलं आहे तर वर्षात किती वेळा झालं असेल? 50-60 वेळा. 2-3 वर्षापासून जर ट्रेडिंग करत असाल तर 2-3 वर्षात किती वेळा? नाही, 150-200 वेळा काय केलेलं आहे? नाही, 150-200 वेळा काय केलेलं आहे? एकच मिस्टेक फक्त रिपीट केली, रिपीट. एक मिस्टेक माणूस 150-200 वेळा रिपीट करतोय आणि वर म्हणतो माझं नशीब खराब आहे. ह्याच्यात नशीब खराब असायचा काही प्रश्न आहे का? नाही, त्याचा मेंदू खराब झालेला आहे आता. ठीक आहे, कारण त्याला हा अपसाइड एरो दिसतच नाही, हा प्लस मार्क दिसतच नाही. हे सगळं कुठल्या कलर मध्ये असत? ग्रीन कलर पण दिसत नाही. जरी दिसलं तरी त्याला प्रोसेस करून त्याचा जो मेंदू आहे तो राईट डिसिजन घेऊ शकत नाहीये, कारण त्यांनी आधीपासून हेच ऐकलेलं आहे, स्वस्त झालं घ्यायचं, महाग झालं की विकायचं, स्वस्त झालं घ्यायचं, महाग झालं की विकायचं. पण किती स्वस्त झाल्यावर किती घ्यायचं, किती महाग झाल्यावर किती विकायचं हे त्याला नक्की माहित नाही. आणि ही कन्सेप्ट ट्रेडिंग मध्ये काम करते का नाही करते हे त्यांनी कधी चेक करून पाहिलंच नाही. कळते? तर तुम्हाला होणाऱ्या फ्युचर लॉसेस मधनं जर का स्वतःला वाचवायचं असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती चालू करा. मार्केट जर प्लस मध्ये असेल तर बाय करायचंय, मार्केट जर मायनस मध्ये असेल तर सेल करायचंय. मार्केट प्लस मध्ये तुम्हाला बाय नाही करायचंय, करू नका, पण स्वतःवरती एक छोटा उपकार करा की ऍटलीस्ट सेल तरी करू नका. आणि जर सेल करायचं आहे तर मायनस, मार्केट मायनस मध्ये गेल्याच्या नंतर त्याला सेल करा. ओके, आता एक्झाम्पल सांगतो. समजा तुमचं एक हॉटेल आहे, हॉटेल. ओके, हॉटेलमध्ये तुम्हाला रोजचे 15-20 किलो कांदे किंवा बटाटे लागतात. ओके, कांदे बटाट्याचा रेट चाललाय आता 12-15-20 रुपये किलोच्या आसपास. तुम्हाला रोजचे लागतात 20 किलो. आता कांद्याचा रेट झाला समजा 50 पैसे किलो. तुमच्याकडे ठेवायला जागा पण आहे, 2-3 महिने कांदे काही खराब होत नाही. तुम्ही किती दिवसाचा स्टॉक करून ठेवाल? 2 महिन्याचा करा, बरोबर आहे. पण आता कांद्याचा रेट झाला 70 रुपये किलो, तुम्ही किती स्टॉक कराल? करत नाही का? रोजच्या रोज जेवढा लागतोय तेवढाच आणणार. आणि 20 किलो जर लागत असेल तर फक्त 15 किलो आणणार आणि काम भागवायचा प्रयत्न करा. पण आता तुम्ही धंदा बदली केला, आता तुम्ही झाले कांद्या बटाट्याचे व्यापारी, मार्केटला तुम्ही एक गाळा घेतलेला आहे आणि तिकडे तुमचा कांद्याचा ट्रेडिंगचा बिझनेस चालू केला आहे. कांद्याचा रेट पुढच्या 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये किलो जाणार आहे, तुम्हाला पक्की खबर आहे. आता तुम्ही किती स्टॉप कराल? आता ट्रक नाही घेणार, बरोबर. गोडाऊन जर मिळाला नाही तर रस्त्यावर ट्रक उभा करणार. कॅश कोण देत नसेल, म्हणजे कॅश तुमच्याकडे नसेल तर उधारी घेणार. उधारी कोण देत नसेल तर घरदार घाण ठेवून तुम्ही कांद्याचा स्टॉक करणार, बरोबर आहे. पण 70 रुपयावरून जर कांद्याचा रेट पडायला लागला तो झाला 65 रुपये, मग झाला 60 रुपये, मग झाला 50 रुपये, मग 40 रुपये, 30 रुपये. ॲज अ ट्रेडर तुम्ही स्टॉक वाढवणार का आहे तो पहिला विकून टाकणार? विकून टाकणार. पण त्या केसमध्ये हॉटेलवाला काय करणार आहे? तो म्हणणार, चला 4 दिवसापूर्वी 70 मिळत होता, आज 30 मिळतोय आणि असं रोजचा लागणार आहे, चला आठवड्याचा घेऊन टाक, बरोबर. तो हॉटेलवाला त्या केसमध्ये काय करणार? परत बाईंग वाढवणार. तुम्हाला काय कळलं? कांदे बटाटे कळलं? काय काय कळलं? तुम्हाला काय कळलंय? ट्रेडरला कायम महाग भावातच घ्यायला लागणार आहे आणि पडत्या भावात विकायला लागणार आहे. जो महाग भावात खरेदी करू शकतो तो फक्त ट्रेडिंग मधनं पैसे कमवू, किंवा जो पडत्या भावात सेल करू शकतो तो फक्त ट्रेडिंग मधनं पैसे कमवू शकतो. हॉटेलवाल्याची ताकद नाही 70 रुपयांनी स्टॉक करायची, जरी त्याला माहिती असलं की 150 रुपये होणार आहे. तर इन्व्हेस्टरची किंवा कन्झ्युमरची मेंटॅलिटी काय आहे की स्वस्त झालं की घ्यायचं, महाग झालं की विकायचं, बरोबर. पण ट्रेडरला कायम ह्याच्या उलट करायला लागते. ट्रेडरला काय महाग भावात घ्यायला लागणार आहे आणि पडत्या भावात त्याला विकायला लागणार आहे. जो महाग भावात खरेदी करू शकतो, जो पडत्या भावात सेल करू शकतो, फक्त तोच ट्रेडिंग मधनं पैसे कमवू शकतो. हे आपण बघणार आहे पुढे जाऊन सुद्धा डिटेलमध्ये. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं की कालच्या क्लोजच्या वरती तर बाय करा. मार्केट जर प्लस मध्ये असेल तर काय करायचे? बाय केला तर बाय करायचे, नाही तर काय नाही करायचे, पण सेल अजिबात. एक तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली, ह्याच्या प्रकारचे ह्या अशा पद्धतीचे 6 वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन जे आहेत हे डिझाईन करून माय टर्मिनल मध्ये मिक्स सिस्टम ऍड केली आहे, जे आपल्याला 111 आणि 000 फॉर्मॅट मध्ये सिग्नल जनरेट करून देत असते. याच्यामध्ये हे 3 कॉलम दिसतात लास्टला, 0 आणि 1 च्या फॉर्मॅट मध्ये सिग्नल तयार होतात. यातला जो 0 आहे दॅट इज अ सेल सिग्नल, जो 1 आहे तो आपलं बायचं सिग्नल. तिन्ही कॉलम मध्ये जर 000 आले तर आपलं बाय करायचं, 000 आले तर सेल करायचं, 110 आले
001 आले 100 आले दॅट ऑल आर नो ट्रेडिंग झोन. ठीक आहे, सगळ्यात पहिली स्क्रिप्ट दिसते इथं आपल्याला गोल्ड. सिग्नल दिसतोय 000, गोल्ड दिसतोय 104 रुपये मायनस. काय ट्रेड करायला पाहिजे? सेल्स. गोल्ड जेव्हा सकाळी 25 रुपये मायनस होतं तेव्हापासून तो 000 दाखवत आणि संध्याकाळी तेच गोल्ड 126 रुपये मायनस झाले, म्हणजे 100 रुपयाची रॅली गोल्ड मध्ये आपल्याला देते जवळपास 10,000 रुपयाचा प्रॉफिट. कॅपिटल लागते साधारणपणे एक्सचेंजच्या मार्जिनच्या हिशोबाने जर का कॅल्क्युलेट केलं तर 1,25,000 रुपयाचं, तर रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट होतोय तो जवळपास होतोय 8-10% आसपास. ठीक आहे, पुढची स्क्रिप्ट त्या दिवशीची ती आहे कॉपर. ठीक आहे, कॉपर आपल्याला दिसतंय इथं 70 पैसे मायनस, मायनस मध्ये मायनस. काय ट्रेड करायला पाहिजे? केला तर नाहीतर बाय करायचं तर काय प्रश्न याच्यात येत नाही. पण इकडे सिग्नल जो चालला आहे तो चालला याच्यामध्ये 110, दॅट इज अ नो ट्रेडिंग झोन. काय नाही करायचं? ठीक आहे, केला तर सेल करायचं आहे, नाही तर काय नाही करायचं, पण बाय अजिबात नाही करायचं. बरोबर आहे, थोड्या वेळाने कॉपर जेव्हा 1.5 रुपये मायनस झाला त्याच्यानंतर त्याच्या सेलचा सिग्नल आला, त्याच्यामध्ये कॉपर नंतर त्याला सेल करायचा होता. संध्याकाळी कॉपर झाला होता जवळपास 6 रुपये मायनस, म्हणजे 4.5 रुपयाची रॅली कॉपर मध्ये आपल्याला देते, 4,500 रुपयाचा प्रॉफिट. कॅपिटल लागते साधारणपणे 40-50,000 रुपयाचा रिटर्न इन्व्हेस्टमेंट जो आहे तो 10%च्या आसपास होऊन जातो. ठीक आहे, पुढच्या दिवशी त्या दिवशीची पुढची स्क्रिप्ट जी दिसतीये ती दिसतीये लीड. ठीक आहे, सिग्नल दिसतोय 000, लीड दिसते 40 पैसे मायनस. काय ट्रेड घ्यायला पाहिजे? सेल. संध्याकाळी ते लीड 1.45 रुपये डाऊन झालं होतं, 1.05 रुपयाची रॅली लीड मध्ये आपल्याला देते जवळपास फक्त 5,500 रुपयाचा प्रॉफिट. ठीक आहे, कॅपिटल लागते 20-30,000 रुपयाचा, रिटर्न इन्व्हेस्टमेंट होऊन जातो 25% आसपास. पुढची स्क्रिप्ट त्या दिवशीची ती आहे झिंक. सिग्नल दिसतोय 000, झिंक दिसतोय 25 पैसे मायनस. काय ट्रेड घ्यायला पाहिजे? सेल. संध्याकाळी तो झिंक जवळपास 1.05 रुपये डाऊन झाला होता. बरोबर आहे, 80 पैशाची रॅली झिंक मध्ये देते, 4,000 रुपयाचं प्रॉफिट. कॅपिटल लागते 20-25,000 रुपयाचं, रिटर्न म्हणून जातो नियर अबाउट 20-25% आसपास. त्या मार्केटमध्ये ऑलरेडी 10% पासून 30-40% प्रॉफिट कमवून द्यायचं पोटेन्शियल आहे आणि रोज ह्या पद्धतीने काम चालते. फक्त ते समजलं पाहिजे हे कसं हॅन्डल करायचं. ओके, ऍक्च्युली हा 111-000 जो आहे आमच्या टोटल वर्कशॉपचा फक्त 15% पार्ट आहे, ज्याला फक्त लॉस अवॉइड करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. हा ट्रेड करून प्रॉफिट कमवायचा फॉर्म्युला नाही आहे, याला फक्त लॉस अवॉइड करायसाठी डिझाईन केलेला आहे. तर प्रॉफिट कमवायसाठी काय टेक्निक्स आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही सांगितलं हवाला ट्रेड. तुम्ही सांगितलं महिन्यातनं एकदा जनरेट होतो आणि वर्षातनं 10-11 महिने असे ट्रेड जनरेट होतात असतात. तर हा दिसतोय आपला एप्रिल 2014 रेट आहे. 6683 निफ्टी चालली होती, 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसनी. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोडला आमचा फ्री सेमिनार झाला होता, त्यावेळी 150 लोकांसमोर मी सांगितलं होतं की निफ्टी बाय करा, 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 100-125 पॉईंटचं टार्गेट. संपल्यानंतर मला लोक मागणं भेटायला आली, म्हणजे साहेब इथं कसं काय बाय करणार, म्हणे हा तर लाईफ टाईम रेकॉर्ड आहे, म्हणे इथं बाय केलं मार्केट खाली आलं किती लॉस होईल. मी म्हणलं इथंच बाय करायचं, जर हा ट्रेड नाही केला तर पुढचा ट्रेड 1 महिने सापडेल. पुढच्या 3 दिवसामध्ये निफ्टीने 6,798 लाईफ टाईम रेकॉर्ड आय मारला होता आणि 117 पॉईंटचं टार्गेट अचीव झालं होतं. मे महिन्यामध्ये सेलिंग घेतली होती, सेल करायला 186 पॉईंटचं टार्गेट आलं होतं, 7,265 सांगितले. जून महिन्यामध्ये बाय करायला हा ठाण्याच्या वर्कशॉपमध्ये मी एक्सप्लेन केला होता हा ट्रेड. आणि सोमवारच्या दिवशी एक क्लायंट आहे त्यांनी ट्रेड केला होता आणि ट्रेड केल्यानंतर प्रॉफिट झाल्यानंतर त्यांनी मला मेल पण केला होता एक. तर 7,265 सांगितली होती बाय करायला जून महिन्यामध्ये आणि निफ्टीने 7,600 लाईफ टाईम रेकॉर्ड मारला होता, 335 पॉईंटचं टार्गेट आलं होतं. जुलै महिन्यामध्ये 220 पॉईंट परत लाईफ टाईम रेकॉर्ड मारला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये 129 पॉईंट, सप्टेंबरमध्ये 8,172 लाईफ टाईम रेकॉर्ड मारला होता, 8,000 वरती सांगितली होती बाय करायला. ऑक्टोबर महिन्यामध्ये 75 पॉईंटचं टार्गेट आलं होतं, कारण दिवाळीमध्ये कधी कधी हा ट्रेड होत नाही. ठीक आहे, नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये 8,200 वर सांगितली, 8,400 गेली. डिसेंबरमध्ये 475 पॉईंट, जानेवारीमध्ये 456 पॉईंट, फेब्रुवारी महिन्यामध्ये 8,730 वर सांगितली होती बाय करायला. निफ्टीने 9,191 आय मारला होता. हे सगळे जे ब्लू कलर मध्ये दिसतात सगळे आकडे हे लाईफ टाईम रेकॉर्ड आहेत, जे मार्केटने हवाला ट्रेड जनरेट झाल्याच्या पुढच्या 2 नाहीतर 3 दिवसामध्ये मारलेले. ठीक आहे, आणि माझ्याकडे ट्रेनिंग अटेंड केले जे लोक आहेत हे प्रत्येक वेळेला बाय करत गेले, कारण मी काय सांगितलं आपण कोण आहे, ट्रेडरला काय करायला लागणार आहे, कायम महाग भावात खरेदी करायला लागणार आहे, पडत्या भावात विकायला लागणार आहे. पण एवढ्या महाग भावात मी जे सांगितलं की आपलं इथून जर एंट्री सिग्नल चालू झाला आपलं इथं बाय करायचं, माग भावात बाय करायचे. पण इथं किंवा इथं कोण बाय करू शकतो, इथं फक्त तो बाय करू शकतो ज्याला पुढचे फ्युचर दिसते की काय होणार आहे.
ठीक आहे. तर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायसाठी दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत. एक म्हणजे कॅपिटल 25%, दुसरं लागणार आहे ते म्हणजे विजडम 75%. विजडमचा अर्थ काय कोण सांगेल? विजडमचा अर्थ काय? विजडमचा अर्थ आहे द कॅपॅसिटी टू सी द फ्युचर. तर फ्युचर बघायची कॅपॅसिटी ज्याच्यामध्ये आहे फक्त तो मार्केटमधनं पैसे कमवू शकतो. आणि मी सांगितलं की आपला आऊ पॅटर्न जो आहे तो सकाळी 10:30-11 वाजता जर तयार झाला, मॅन्युअली शोधायसाठी आपला फक्त 3 सेकंदाचा टाइम लागतो. तिकडे जर का आपण एंट्री केली तर आपल्या बाईंगच्या खाली झाला 5 पैसे भाव जात नाही. आणि रात्रीच्या 12 वाजे पण आपल्याला दिसायला लागते की कमोडिटी हायवर हाय हायवर हायवर असं मारत राहील. ती लास्ट हाय मारा रात्री 12 वाजता तिकडे जाऊन बंद होईल. हे फ्युचर ज्याला दिसतंय तो फक्त मार्केटमधनं पैसे कमवू शकतो. आणि हे फ्युचर कसं बघायचं हे ट्रेनिंग मध्ये त्याच्यावरती आपला 1-2 तासाचा वेगळा सेशन आहे. हे सगळे ट्रेड्स जर तुम्ही पाहिलं तर ट्रेड मध्ये कुठेही 10 पॉईंटच्या वर स्टॉप लॉस नाहीये. आणि ट्रेड मध्ये टार्गेट जे आहे कधीही 100 पॉईंटच्या खाली नाहीये. 150, 200, 300, 400 पॉईंटचं हे मागच्या वर्षीचे ट्रेड्स आहेत. हे 9185 सांगितले होते निफ्टी बाय करायला. निफ्टीने 9994 लाईफ टाईम रेकॉर्ड आहे मारला. मे महिने सांगितले 9510 बाय करायला. निफ्टी 9638 आहे मारला जून मध्ये सांगितली. परत इथे 9942 लाईफ टाईम आहे मारला जून मध्ये सांगितली. 10500 वरती कोल्हापूरमध्ये 250 लोकांचं सेमिनार होतं तिकडे सांगितलं होतं बाय करायला. निफ्टीने परत इकडे लाईफ टाईम रेकॉर्ड आहे मारला. तर जुलैमध्ये हा सेकंड अवॉलेटेड हा ट्रेड मी एक्सप्लेन केला होता. जळगावच्या सीडीएसएल सोबतच माझा प्रोग्राम होता तिकडे मी एक्सप्लेन केला होता. 10,065 खाली सांगितले होते सेल करायला. निफ्टीमध्ये सेल करून 198 पॉईंटचं टार्गेट आलं होतं. सप्टेंबर महिन्यामध्ये सांगितली होती बाय करायला. 9767 वरती 266 पॉईंटचं टार्गेट आलं. ऑक्टोबर महिन्यात परत लाईफ टाईम हाय मारला. नोव्हेंबर महिन्यात 129 पॉईंट. डिसेंबर महिन्यात ट्रेड नाही आला. हा क्रिसमसचा हॉलिडे. आणि जानेवारी महिन्यामध्ये 11,069 सांगितली होती बाय करायला. 11,172 निफ्टीने लाईफ टाईम रेकॉर्ड हाय मारला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचे आता जे लाईव्ह बॅचेस आमचे चालू झाले त्याच्यानंतरचे स्क्रीनशॉट जे आहेत किंवा ट्रेड जे आहेत ते लिहायचे राहिलेले आहेत. या महिन्याचा हवाला होता आणि सप्टेंबर महिन्याचा 10,948 वरती सांगितली होती बाय करायला. पहिला ट्रेड आला त्याच्यामध्ये 127 पॉईंटचं टार्गेट आला. सेकंड ट्रेड आला सेलचा त्याच्यामध्ये 168 पॉईंटचं टार्गेट आला होतं. हा करंट महिन्याचा ट्रेड. ठीक आहे. हे ट्रेड कसे करायचे हे आमच्या कोर्समध्ये शिकवत असतो मी. पण ही फक्त महिन्याची एक शिकार आहे. महिन्याची एक. ओके. आता आठवड्याची शिकार कशी करायची ते सांगतो. तर त्याच्यासाठी आपल्याकडं हाऊ पॅटर्न. हाऊ पॅटर्न जो मी सांगितलं 1.5-2 दिवसात नाही तर 3 दिवसात एकदा तयार होतो. आणि त्याला मॅन्युअली ओळखायसाठी आपला फक्त 3 सेकंदाचा टाइम लागतो. हा हा जो व्हाईट डॉट लावलेला आहे ना तो आपला हाऊ पॅटर्नचा पॉइंट आहे. हा ट्रेड आहे लीडचा. 152.65 रुपये या पॉइंटला जनरेट झाला होता सेलिंगचा हाऊ पॅटर्न. 152.65 रुपये या पॉइंटला तयार झाला होता. आणि त्या दिवशी लीड रात्रीच्या 12 पर्यंत लोअर लो मारा होता. लास्ट लो मारला त्यांनी रात्री 12 वाजता आणि तिकडे जाऊन बंद झाला. हा ट्रेड आहे निकेलचा. 614 जनरल झाला होता सेलिंगचा हो. आणि 614 निकेल रात्री 12 पर्यंत लोअर लो मारा होता. 582 आला होता. 582 ते 614 म्हणजे 18 आणि 14 18 28 32 पॉईंटची रॅली निकेलमध्ये आपल्याला देते. जवळपास 312,000-12,500 प्रॉफिट. बरोबर. कॅपिटल लागते 6-7,000 रुपयाचं फक्त. तर रिटर्न इन्व्हेस्टमेंट किती होऊन गेला 200%. कळते. 29,620 गोल्ड मध्ये इथं हाऊ पॅटर्न तयार झालेला आहे. गोल्ड त्या दिवशी रात्रीच्या 12 पर्यंत लोअर लो मारते. दुसऱ्या दिवशी 29,000 पण आतमध्ये आलं होतं. 29,600 ते 29,600 पॉईंटची रॅली गोल्ड मध्ये आपल्याला देते. 6,500 रुपयाचा प्रॉफिट. कॅपिटल इथं लागते फक्त 1,00,000 रुपयाचं. रिटर्न इन्व्हेस्टमेंट होऊन जातो याच्यामध्ये जवळपास 60%च्या आसपास. हा ट्रेड आहे कॉपरचा. 305 तयार झाला होता. 305 कॉपर 314 गेलं होतं. 9 रुपयाची रॅली कॉपर मध्ये देते. 9,000 प्रॉफिट 12,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती. 121 इथं तयार झालेला आहे. 121.65 लीड मध्ये 121.65 लीड 125 गेला होता. 4 रुपयाची रॅली लीड मध्ये देते. 20,000 रुपयाचा प्रॉफिट. कॅपिटल लागते याच्यामध्ये फक्त 20-25,000 रुपयाचं. म्हणजे साधारणपणे रिटर्न्समेंट जो आहे तो 100% आसपास होऊन जातो. आणि हाऊ पॅटर्न प्रमाणे जनरेट झालेला प्रत्येक ट्रेड जो आहे तुम्ही सांगितलं मिनिमम टेन पर्सेंटचा प्रॉफिट देतो म्हणजे देतोच. ठीक आहे. 100-125% वगैरे या तर पुढच्या सगळ्यानंतरच्या गोष्टी झाल्या. तो आपला बोनस आहे. मिनिमम 10% प्रत्येक हाऊ पॅटर्न जो आहे तो प्रॉफिट देत असतो. इथं 30,990 म्हणजे 31,000 बाईंगचा हाऊ पॅटर्न तयार झाला होता. गोल्ड रात्रीच्या 12 पर्यंत हायवर हाय मारते. ओके. हे ही जे सांगितलं ना मी की हे मेन आपल्यामध्ये यायला पाहिजे की हायला इथं बघा हाय हा जो होता त्या दिवशीचा इंट्राडे हाय होता.
बरोबर आहे. आपला पुढे काय होणार आहे ते माहित नाही, पण ह्या हायला बाय करायची ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे, जो हायला बाय करू शकतो, जो लोला सेल करू शकतो, तोच फक्त ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट कमवू शकतो. आणि ज्याला फ्युचर दिसते की आज हे गोल्ड रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किंवा लीड जे काय असेल ते रात्रीच्या 12 पर्यंत हायवर हाय मारत राहील, लास्ट हाय मारा रात्री 12 वाजता आणि तिकडे जाऊन बंद होईल, हे फ्युचर ज्याला दिसते त्याला काही टेन्शन नाहीये, तो गपचूप बसून राहायची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली येते. म्हणून मी सांगितलं की आपली बसायची चेअर सुद्धा अशा लायकीची पाहिजे ज्याच्यावरती आपण 12-14 तास बसू शकतो, कारण त्याचा सुद्धा आपल्या ट्रेडिंगवरती इफेक्ट होतोय. एका जागेवरती कपचूप बसून राहायची कॅपॅसिटी सुद्धा आपल्यामध्ये आली पाहिजे. ओके, तर त्याच्यावरती सुद्धा ट्रेडिंग मध्ये सगळ्या टेक्निक जे आहेत ते आम्ही शिकवत असतो. तर सिस्टम कशी काम करते लक्ष झालं. आता त्याच्यावरती आम्ही जे सॉफ्टवेअर डिझाईन केलेलं आहे ते कसं काम करतं ते आपण थोडक्यात जरा समजून घेऊया. तर सॉफ्टवेअर काय करतं, ऍक्च्युली हा आव पॅटर्न जो आहे हा वेगवेगळ्या 12-13 गोष्टींचा मिळून डिझाईन केलेला आहे. ओके, तर त्या 12-13 गोष्टींचे जिथं सिग्नल मॅच होऊन जातील तिकडे सॉफ्टवेअर जस्ट असा एक एरो दाखवतो, एरो. ओके, आणि एरो आला की समजून जायचं की शिकारीचा टाइम झालाय आपला. ओके, निकेल मध्ये तयार झाला तर 660 रुपये भाव आहे. निकेल रात्रीच्या 12 पण हायवर आमरते, दुसऱ्या दिवशी 702 गेलं होतं. 42 पॉईंटची रॅली निकेल मध्ये देते आपला 10,500 रुपयाचा प्रॉफिट. एक लॉट बाय करायसाठी कॅपिटल एक्सचेंज मार्जिनच्या हिशोबाने त्यावेळेला लागायचं 6,000-7,000 रुपयाचं. आणि जर लिव्हरेज वापरलं तर 20 टाइम लिव्हरेज देत असतो याच्यामध्ये आम्ही, तर लिव्हरेज वापरलं तर 800-900 रुपयाचं कॅपिटल लागतं फक्त एक लॉट निकेलचा बाय करायला. 900 रुपयाच्या कॅपिटल वरती 12,000 रुपयाचा 10,000 रुपयाचा प्रॉफिट, म्हणजे रिटर्न इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंट मध्ये झाला साहेब? जवळपास 900-1,000%. आणि आजही लोकांना फक्त एवढंच माहिती आहे, एवढीच पैसे ठेवायचे, वर्षाला 7.5% मिळतात. तो शोधत राहतो 7.5 ते 7.75 कोण देते, 7.75 ते 7.85 कोण देते, एवढंच शोधतात लोक आजकाल. कारण ह्याच्या बाबतीत माहितीच नाही, कारण अवेअरनेस काहीच नाही याच्या बाबतीत. ऍक्च्युअली ट्रेडिंग म्हणजे कुठल्याच कोर्स मध्ये शिकवलं जातच नाही. सगळे लोक म्हणतात इंट्राडे करू नका, फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. आजकाल लॉंग टर्म वाल्यांची सगळे फार हालत खराब झालेली आहे. ठीक आहे, आणि इन्व्हेस्टमेंट करायसाठी पैसे आणणार कुठून? आधी कमवायला लागतील ना, मग पैसे आणणार, मग त्याच्यात टाकणार. पैसे कमवायसाठी माणूस करतोय काय? तर नोकरी. नोकरीत मिळते काय? तेवढीच लिमिटेड सॅलरी. आणि धंदे जे आहेत, धंद्याची अवस्था फार बेकार आहे धंद्यावाल्यांची आजकाल. ओके, बरेचसे लोकांचे धंदे आजकाल असे आहेत की जे बंद पडायला आले आहेत पण तो चालवतोय त्याला असं ओढून तन, कारण तो धंदा बंद करायचा आणि नंतर दुसरा बिझनेस चालू करायचा, मग तो 2-3 वर्ष लॉस मध्ये चालणार, मग त्याच्यानंतर पैसे मिळायला चालू होतील, अशी आजच्या मार्केटची परिस्थिती नाहीये. ठीक आहे, 1 कोटी लोकांचे रोजगार गेलेत. परवाच पेपरमध्ये वाचलं मी की RBI जो चेअरमन होता त्याचं स्टेटमेंट होतं की 1 कोटी 19 लाख लोकांचे नोकऱ्या गेलेत या मंदीमध्ये, आणि नोकरी पुढे जाऊन अजून स्ट्रॉंग होऊन जाईल ती मंदी. ठीक आहे, पुढे जाऊन थोड्या दिवसात अजून स्ट्रॉंग होऊन जाईल. बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या अजूनही जातील, बऱ्याचशा लोकांना धंदे बंद करायची वेळ येईल. ठीक आहे, तर ज्यांना बिझनेस बंद करायचा आहे किंवा ज्यांना नोकरी सोडायची आहे किंवा सुटली आहे किंवा त्याचा सोडायचा प्लॅन चाललाय, अशा लोकांसाठीच आम्ही हा कोर्स डिझाईन केलेला आहे. आणि ह्या सगळ्या टेक्निक्स आम्ही त्याला लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत असतो. 34,774 सिल्वरमध्ये आऊ पॅटर्न तयार झाला होता. सिल्वर रात्रीच्या 12 पण हायवर आयमार होती. सिल्वर गेली होती 35,900. ठीक आहे, 1200 पॉईंटची रॅली सिल्वरमध्ये देते 36,000 रुपयाचा प्रॉफिट. आणि 20 टाइम लिव्हरेज जर का यूज केलं तर 3,500 रुपयाच्या कॅपिटलवरती 1200 पॉईंटची रॅली आपल्याला देते 36,000 रुपयाचा प्रॉफिट. रिटर्न 1000% वरती होऊन जातो. हे सगळे जुने स्क्रीनशॉट आहेत, असे जवळपास 150 स्क्रीनशॉट आम्ही ट्रेनिंगमध्ये क्लायंटला घरी होमवर्क करायसाठी देत असतो. हे नको आपण आता बघत बसायला, आपण लेटेस्टवाले बघूयात. कारण मी सुद्धा मागच्या 1.5 वर्षापासून सेमिनार काही कुठं प्लॅन केला नव्हता, त्याच्यामुळे लेटेस्टवाले स्क्रीनशॉट घेतले नव्हते जे मी काल रात्री काही त्याच्यामध्ये मार्क करून ठेवलेले आहेत. हे सगळे स्क्रीनशॉट आम्ही क्लायंटला होमवर्क करायसाठी घरी देत असतो. 3 सप्टेंबर 3 दिवसापूर्वी सिल्वर माहिती आहे रात्री 12 पर्यंत हायवर 3,000 पॉईंटनी चढली होती. ओके, डेट आहे 3 सप्टेंबर म्हणजे मागचा सोमवार. सिल्वरमध्ये ह्या पॉईंटला बाईंगचा ऑपरेटन तयार झाला होता. सिल्वरचा भाव होता त्यावेळेला 48,400 ची चांदी. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हायवर आयमार होती 50,500 गेली, दुसऱ्या दिवशी 51,300. 48,500 ते 51,300 किती पॉईंट झाले साहेब? 2800 पॉईंटची रॅली 81,000 रुपयाचा प्रॉफिट देते. ओके, इन्व्हेस्टमेंट जर का 20 टाइम लिव्हरेज हिशोबाने विचारात घेतली फक्त 3,350 रुपयाचे लागते. ओके, हा 3 सप्टेंबरचा ट्रेड आहे. सिल्वर रात्रीच्या 12 पर्यंत हायवर हाय मारा होतं, पण हा रात्रीच्या बाब किंवा हा 3,000 रुपयाच्या कॅपिटलवरती 81,000 रुपयाचा प्रॉफिट कोणाला मिळणार आहे माहिती आहे? कोणाला मिळणार आहे?
ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बिना बोट घालतं फक्त गपचूप बसून राहायची, फक्त त्याला मिळणार, ठीक आहे. आणि ते आपल्यामध्ये कसं आणायची हे आमच्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवत असतो. हा ट्रेड आहे 4 सप्टेंबरचा क्रूड ऑइल मध्ये तयार झाला होता. 4000 भाव होता क्रूड ऑइलचा, त्यावेळेला बाय करायचा 4082 गेला होता. 82 पॉईंटची रॅली क्रूड ऑइल मध्ये आपल्याला देते. 1500 रुपयाचा प्रॉफिट कॅपिटल लागते, 2000 रुपयाचा रिटर्न इन्व्हेस्टमेंट किती झाला 400. हा ट्रेड आहे 4 सप्टेंबरचा. 443 कॉपर मध्ये तयार झाला होता. कॉपर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हायवर हायमर होतं आणि दुसऱ्या दिवशी गेलं होतं 456. 443 ते 456 13 पॉईंटची रॅली, 13000 रुपयाचा प्रॉफिट, 13226 आणि 33,000 रुपयाचा प्रॉफिट देते कॉपरला. आणि इन्व्हेस्टमेंट लागते 5-6000 रुपयाची. रिटर्न किती झाला ऑलमोस्ट 500%. हा ट्रेड कसा करायचा आणि या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे मी वर्कशॉपमध्ये शिकवत असतो ऍक्च्युली, ठीक आहे. तुम्हाला आता हे बघताना समोर कळतंय, पण मी जर आधी सांगितलं असतं ना की कोणाला की दिवसाला 300-400-500% प्रॉफिट कसं कमावणार आहे, 150-200% प्रॉफिट कसं कमावणार आहे हे शिकवतो तुम्ही रविवारी 12 वाजता या MCCI हॉलला, तर तुम्ही तर फोन पण उचलला नसता आमचं कोणाचं, बरोबर. कारण असलं माहितीच नसतंय कुणाला, कारण हे कधी पाहिलेलं नाहीये, पण हे असं रोज होतंय आणि कायम चालू राहणार आहे इथून पुढे सुद्धा, ठीक आहे. हा ट्रेड सुद्धा 5 सप्टेंबरचा ट्रेड आहे. निकेल मध्ये तयार झाला होता. 1267 सेल आला होता, निकेल 1220 आला होता. 45 पॉईंटची रॅली निकेल मध्ये आपल्याला देते जवळपास 10-11,000 रुपयाचा प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंट लागते 900-1000 रुपयाची. मार्केट किती देते 150%, 200%, ठीक आहे. तुमचं एक्सपेक्टेशन किती आहे 1.5%, 2%. माझी कमिटमेंट कितीची आहे, माझी कमिटमेंट आहे 2-4% फक्त. पण मार्केटमध्ये 200-400% सुद्धा प्रॉफिट कमवून द्यायचं पोटेन्शियल आहे. हे कसं कमवायचं हे आमच्या वर्कशॉपमध्ये आम्ही शिकवत असतो. दोन प्रकारचे वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये, एक आहे प्रॉफिट मल्टीप्लायर आणि दुसरा जो आहे तो ट्रेड मल्टीप्लायर. तर प्रॉफिट मल्टीप्लायर जो वर्कशॉप आहे तो वन डेचा सेशन आहे जो आम्ही फ्रेशर लोकांसाठी डिझाईन केलेला आहे ज्याला जस्ट ट्रेडिंग स्टार्ट करायचे आहे. आणि 5 डेचा जो सेशन आहे तो प्रोफेशनल ट्रेडिंगमध्ये ज्याला उतरायचे अशा लोकांसाठी डिझाईन केलेला सेपरेट सेशन आहे, ठीक आहे. आतापर्यंत मी जवळपास 22-25 कंपनीच्या रिसर्च हेड लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे, ज्या आठवड्यात 4-5 वेळा TV वर येत असतात. आर्यन कॅपिटलचा रिसर्च हेड माझ्याकडे कोर्स अटेंड करून गेला. त्यानंतर इंडियन युएसचा सिनियर रिसर्च अनालिस्ट तो सुद्धा ट्रेनिंग अटेंड करून गेला. ट्रेड इज ही बँगलोरची कंपनी आहे, त्याचा नॅशनल हेड सुद्धा ट्रेनिंग अटेंड करून गेलेला. आदित्य बिर्ला ज्याची माझी स्वतःची फ्रँचायसी आहे त्याचा रिसर्च हेड तो सुद्धा कोर्स अटेंड करून गेला. इन टाइम इक्विटी ही बरोडाची कंपनी, त्याची इक्विटी अनालिस्ट तो कोर्स अटेंड करून गेलेला आहे. आसान कॅपिटल ही सुरतची कंपनी आहे, त्याचा रिसर्च हेड पण ट्रेड अटेंड करून गेलेला. RKSPचा नॅशनल हेड, ऍक्सिस बँक म्युच्युअल फंडचा गुजरात हेड, NGYCM म्युच्युअल फंडचा व्हाईस प्रेसिडेंट आत्माजी आहे, असोसिएशन ऑफ टेक्निकल मार्केट अनालिस्टचा गुजरात हेड, महिंद्रा कमोडिटीचा महाराष्ट्र हेड, शेरखान ब्रोकिंगचा राजकोट ब्रँच हेड, विशेष कॅपिटलचा रिसर्च मॅनेजर, बेअरबोलचा महाराष्ट्र हेड. असे जवळपास 22-25 कंपन्यांचे रिसर्च हेड लोक जे आठवड्यात 4-5 वेळा TV वरती येतात हे आमच्याकडे ऑलरेडी कोर्स अटेंड करून गेले. त्यांच्यासाठी आमचे कॉर्पोरेट वर्कशॉप चालत असतात. पण ज्याला ट्रेडिंगमध्ये उतरायचे मार्केटमध्ये अशा लोकांसाठी डिझाईन केला आमचा जो वर्कशॉप आहे जो आपल्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये होत असतो. त्याच्यासाठी हा वनडेचा कोर्सचा सिलेबस आहे सगळा, जो तुमच्या ब्रॉशरमध्ये सुद्धा दिलेला आहे. 111000, त्यानंतर मार्केट सायकोलॉजी, OTC ट्रेड, हाउ पॅटर्न आणि TVR हे त्याच्यातले मेन पॉईंट्स आहेत. आणि 5 डेचा कोर्सचा सिलेबस त्याच पेजमध्ये तुम्हाला पुढच्या पेज पानावरती दिलेला आहे. तो 5 डेचा जो कोर्स आहे आपला, ज्यांना फुल टाइम मार्केटमध्ये उतरायचं आहे अशा लोकांसाठी मी डिझाईन केलेलं आहे, ठीक आहे. तर 1 day + next 4 days असा तो 5 डेचा ट्रेनिंग होऊन जातो. तर त्याच्यामध्ये आपले वेगळे 7 कॉपीराईट शिकवले जात, सब्जेक्ट शिकवले जातात. त्याच्यामध्ये एन पॅटर्न आहे, डबल क्रॉस आहे, त्याचा सिलेबस सुद्धा तुमच्या ब्राउचरमध्ये दिलेला आहे. तो पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये असतो. 2 दिवसाची थिअरी आहे आणि 3 दिवसाचं त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहे, ओके. तर थिअरी पार्ट झाल्यानंतर सकाळी 10-10:30 ते रात्री 7:30-8 वाजेपर्यंत पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस करून घेतली जाते प्रत्येकाकडनं ट्रेडिंगची, ठीक आहे. की याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डल किती मिनिटाची वापरायची, इंडिकेटर्स कुठले वापरायचे, त्याचे पॅरामीटर काय ठेवायचे, चार्ट सेटअप कसा करायचा, कुठल्या स्क्रिप्ट सिलेक्ट करायच्या, त्याचे स्क्रीन कशा मॅनेज करायच्या, ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. आज तुम्ही मे बी 1 mini lot 1 mega lot याच्यामध्ये ट्रेड कराल, ठीक आहे. मी जास्त करून कमोडिटी सजेस्ट करतो लोकांना ट्रेडिंग करायसाठी, कारण इक्विटीमध्ये एवढा प्रॉफिट अजिबात नाही. ज्यांनी इक्विटीमध्ये ट्रेड केलेलं आहे एवढा प्रॉफिट कधी बघितलाय, हे रोज होतं.
ठीक आहे. असे मी बसलो तर 400-500 स्लाईड बनवून टाकल दिवसाला, मग सेमिनार संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालेल. ठीक आहे, हे सगळ्या ट्रेनिंगमध्ये आपल्या ऍक्च्युअल शिकवत असतात. पण कमोडिटी मी का सजेस्ट करतो, कारण या मार्केटमध्ये मी सांगितलं फक्त 2% लोक प्रॉफिट कमावणार आहेत, 98% लोक काय करणार आहेत, लॉस करणार आहेत. बरोबर, तर आपण अशा आयटम मध्ये ट्रेड करायचं आहे जिकडे लॉस करणार किंवा मरणार पब्लिक जास्त. ओके, जेवढं मरणार पब्लिक जास्त तेवढी शिकारीची मजा जास्त येणार. त्याच्यासाठी आपला कमोडिटी ट्रेड करायचं आहे. कमोडिटी मार्केट हे एवढं मोठं मार्केट आहे की जगभरात 93 कंट्रीजमध्ये कमोडिटीचं ट्रेडिंग ऍट अ टाइम चालतं. आणि इंडियामध्ये जर कमोडिटीचं किंवा गोल्डचा रेट 100 रुपयांनी वरती गेला तर US मध्ये सुद्धा तो तेवढ्याच डॉलरच्या प्रपोर्शनमध्ये वरती जात असतो. इंडियामध्ये खाली आला किंवा डॉलर US मध्ये खाली आला, इंडियात खाली येतो, 93 कंट्रीजमध्ये खाली येतो. तर याला मॅन्युप्युलेट कोणी करू शकत नाही. म्हणून मी कमोडिटी प्रेफर करत असतो ट्रेडिंगसाठी सगळ्यात जास्त. ठीक आहे, तर सिल्वर, क्रूड, लीड, झिंक या 4 कमोडिटी आम्ही फक्त सजेस्ट करत असतो ट्रेडिंग करायला, कारण त्या हाय वॉलाटाईल कमोडिटी आहेत. कारण प्रॉफिट कमवायचं पोटेन्शियल म्हणून त्याच्यामध्ये जास्त आहे. सिल्वर, क्रूड, लीड, झिंक या 4 कमोडिटीजमध्ये ट्रेड करायला सांगतो. आत्ता तुम्ही मे बी 1 मिनी लॉट किंवा 2 मिनी लॉटमध्ये ट्रेड कराल, किंवा 1 मोठ्या लॉटमध्ये 2 लॉटमध्ये ट्रेड कराल. पण पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला 15 लॉट, 20 लॉट, 30 लॉट, 40 लॉटमध्ये ट्रेड करायची वेळ येईल, तर त्यावेळेची ज्या गोष्टी आहेत त्या कशा हँडल करायच्या, त्या 40 लॉटचं प्रेशर कसं हँडल करायचं, हे त्या फायड्याच्या कोर्स मध्ये टोटल आमचे शिकवलं जातं. तर फायड्याच्या कोर्सची आपली जी फी आहे ती टोटल मिळून 30,000 रुपये. ठीक आहे, वन डे प्लस फायड्याची मिळून अशी 30,000 रुपये फीज आहे. आता तुम्हाला मे बी फीस थोडीशी जास्त वाटेल, पण त्याचे जे नॉलेज मिळणार आहे तो तुम्हाला, ते तुम्हाला दिवसाला 2-4 हजार रुपयाचा मिनिमम गॅरंटेड प्रॉफिट कसा कमवायचा याच्यावरती असणार आहे. लोक जे वर्कशॉप अटेंड करायसाठी येतात ते दिवसभराच्या पेपर ट्रेडमधनं 40-50 हजार रुपयाचा प्रॉफिट काढतात. ठीक आहे, मी बसल्या बसल्या असं तो कसं काढायचं ते शिकवत असतो. तुमचं कॅपिटल किती यूज करायचं, कसं यूज करायचं, मनी मॅनेजमेंट, सिस्टम मॅनेजमेंट, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्यात छोटी शिकवली जाते. आणि ती तुम्हाला कशी वापरायची ते सुद्धा सजेस्ट केलं जातं. पूर्ण सेटअप त्याच्यामध्ये, पूर्ण ट्रेड प्लॅन डिझाईन करून दिला जातो. तर फायड्याचा जो कोर्स आहे त्याची आता पुढची बॅच आपली चालू होते. हे सगळे आमचे वर्कशॉपचे आणि अवॉर्ड्सचे वगैरे फोटोग्राफ्स आहेत. फायडेची आपली पुढची बॅच चालू होते 15 सप्टेंबरला, म्हणजे येत्या संडे पासून. ठीक आहे, बॅच फुल आहे, ऍडमिशन अवेलेबल नाही. त्याच्यानंतरची बॅच आहे 21 सप्टेंबरला, ती सुद्धा फुल आहे. आता फक्त एकच बॅच मध्ये थोडी सीट अवेलेबल आहेत, ते म्हणजे 30 सप्टेंबरच्या, जो 5 दिवसाचा असणार आहे, ती पण फुल होत आली ऑलमोस्ट. त्याच्यानंतरची 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर, आणि त्याच्यानंतरची 19 ते 23 ऑक्टोबर ह्या बॅच मध्ये नंतरचे जे आहेत. आता जर कुणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला डायरेक्टली सप्टेंबर महिन्याची एंडची जी बॅच आहे 30 सप्टेंबरची किंवा 1 ऑक्टोबरची चालू होणार आहे, त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायला लागेल. पुढचे जवळपास 3 आठवड्याचे बुकिंग येऊन पडले, लोकांचे ऍडव्हान्स पेमेंट येऊन पडलेले. ओके, तर ज्यांना हा कोर्स अटेंड करायचा असेल, सपोर्ट टीम आमची बाहेर उभी आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वेळ आहे तुमच्याकडं. हा कोर्स अटेंड केल्यानंतर आपलं जे सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक बायसेलचे सिग्नल येतात, जे मी आता तुम्हाला दाखवलं, त्याचं सुद्धा 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुमच्या ट्रेनिंगच्या फीजमध्ये इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात मिळणार आहे लाईफ टाईम सपोर्ट विदाऊट एनी कंडिशन. तुम्हाला काही डाऊट आला, काही क्वेरी आली, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कधी तुम्ही कॉल करू शकता. सपोर्ट टीम आमची अवेलेबल असते, कॉल करून डाऊट विचारू शकता. रिपीट फॅसिलिटी त्याच्यात दिलेली आहे की तुम्हाला जर वाटलं वर्ष 2 वर्षानंतर नॉलेज थोडंसं अपग्रेड करायचं किंवा काही थोडंफार विसरलंय, तर रिपीटरल फंडसाठी फायडेच्या कोर्सला फक्त 30,000 रुपये फी आहे, वनडेच्या कोर्सला 1,500 रुपये फी आहे. याच्यामध्ये तुमच्या सोबत तुमची फॅमिली मेंबर, म्हणजे मिसेस किंवा आई वडील किंवा मुलं, जर यांच्यापैकी कोणी आलं तर त्यांना फक्त 5,000 रुपये एक्स्ट्रा फीज असणार आहे. म्हणजे नवऱ्याची 30,000 रुपये, नवऱ्याची आणि बायकोची मिळून 25,000 रुपये, तर दोघांचे मिळून ते 16-17 हजार रुपये ट्रेनिंग पडतं. आणि हा बेनिफिट आम्ही का देत असतो, कारण जो ट्रेडिंग करणार आहे त्याला फॅमिली सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. आणि तो सपोर्ट जर तुम्हाला नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला घरनं सुद्धा फुल टाईम ट्रेडिंगमध्ये जर उतरायचं म्हणलं तर पुढे जाऊन अपोज होऊ शकते. ठीक आहे, एक क्लायंट मला सांगायचं, मला साहेब म्हणलं, साहेब मी घरी ट्रेडिंगला बसतो, नोकरी सोडलेली, आता बायको सारखी म्हणते केळी आनंदी, भाजी आनंदी, हे आनंदी, ती आनंदी, त्याचा चष्मा एवढा जाड काचेचा, ठीक आहे, आणि त्याचा लॅपटॉप एवढाचा छबडा, तू 10 इंच. मी त्याला म्हणलं तू असं ते एवढं असं घेऊन बसलं तर तुला सिरियसनेस काही नाही, ते असंच वाटतं तू 4-4 तास बसतो आणि एकही बटन दाबत नाही, बायकोला वाटतं मोकळाच बसलाय. म्हणलं तू माझ्यासारखं 4 स्क्रीनला तुझ्या रूम मध्ये एंटर करायची डेअरिंग नाही म्हणणार बायको,
कारण याच्यावरती सुद्धा तुम्हाला काम करायला लागणार. ठीक आहे. आणि ह्या जेव्हा ह्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करणार ना, तेव्हा प्रोफेशनल ट्रेडर कसं काम करतात हे तुम्हाला तिथं त्या गोष्टी लक्षात येऊन त्याचे काय बेनिफिट आहेत ते हळू करत लक्षात येऊन जातं. जेव्हा त्या फायद्याच्या कोर्सला तुम्ही येता, आता तुम्ही जर गुगलवर सर्च केलं ना प्रोफेशनल ट्रेडर सेटअप, तर तिथे एक स्क्रीन कधी दिसत नाही, तिथे तुम्हाला चार पाच स्क्रीनचा सगळ्यांनी सेटअप लावला दिसतो. आणि युएसमध्ये ऑलरेडी ह्या पद्धतीने लोक ट्रेड करतात. माझ्याकडे दुबई वरनं, थायलंड वरनं, बँकॉक वरनं, त्याच्यानंतर सिंगापूर वरनं, ऑल जगातभरातनं लोक येत असतात आणि ते ऑलरेडी तसं ट्रेडिंग करतायत, तरी त्यांना रिझल्ट नाही येते, म्हणून ते पुण्यात येत असतात कोर्स अटेंड करा. 30 तारखेच्या बॅचलाच एक क्लायंट दुबई वरनं येत. ठीक आहे. त्यांनी 2.5 महिने आधी सीट बुक करून ठेवली त्या बॅचसाठी. ठीक आहे. तर ह्या कोर्समध्ये सगळ्यात त्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आणि ऍक्च्युली तुम्हाला जे मेन बेनिफिट याच्यात मिळणार आहे ते म्हणजे जे शिकतोय ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट कसं करायचं ते त्याच्यामध्ये शिकवत असतो. मी स्वतः सुद्धा त्याच्यात पहिला ट्रेनिंग देतो, नंतर बाकीचे बेसिक जे गोष्टी आहेत म्हणजे सॉफ्टवेअर कसं वापरायचं, चार्ट कसे ओपन करायचे, त्याच्यासाठी 2 कोर ट्रेनर असतात, ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग देत असतात. तर त्याच्यासाठी काही क्वेरीज असतील तुमच्या, तर बाहेर आमची सपोर्ट टीम उभी आहे, त्याच्यात तुम्ही विचारू शकता. सीट बुकिंग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्राउचरमध्ये तिथे दिलेल्या आहेत. आता हा जो आजचा प्रोग्राम आहे आपल्यासाठी ऑर्गनाईज केला होता ट्रेड स्मार्ट ऑनलाईन आणि CDSL त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी. ट्रेड स्मार्ट ऑनलाईन जी कंपनी आहे ही लोएस्ट ब्रोकरेजमध्ये सध्या हायेस्ट एक्सपोजर प्रोव्हाइड करते. 15 रुपये पर लॉट ब्रोकरेज ते चार्ज करतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये लिव्हरेज किती आहे, 6 टाइम्स आहे ना, 6 टाइम्स लिव्हरेज देतात. त्याच्यामध्ये सोबतच आम्ही आता काम चालू करतोय की जिथं तुम्हाला अर्धा पैसा ब्रोकरेज आणि 20 टाइम एक्सपोजर ही फॅसिलिटी थोड्या दिवसामध्ये अव्हेलेबल होऊन जाईल. ओके. तर ज्यांना ट्रेनिंग नाही अटेंड करायचं आहे, नुसता कोर्स जरी अटेंड करायचं असेल तरी ब्राउचरवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही लोक कॉन्टॅक्ट करू शकता. आता एक लास्ट 5 मिनिटांमध्ये काही डाऊट्स असतील तुमचे कोणाचे तर तुम्ही विचारू शकता. काही क्वेरीज आहेत कोणाच्या सांग. एक वनडेचा कोर्स आहे ज्याचं नाव आहे प्रॉफिट मल्टीप्लायर. त्याच्यात 20 रुपयाच्या प्रॉफिटला 100 पाऊंडवर कसं घेऊन जायचं, 20 रुपयाच्या प्रॉफिटला 100 रुपयावर कसं घेऊन जायचं, प्रॉफिट मल्टीप्लाय कसा करायचा हे शिकवलं जातं. आणि दुसरा जो कोर्स आहे त्याचं नाव आहे ट्रेड मल्टीप्लायर. त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रेड्स दिवसात कसे घ्यायचे. ओके. म्हणजे दोन्ही कोर्समध्ये फरक असा आहे की 20-20 आणि टेस्ट मॅच. ओके. टेस्ट मॅच मध्ये माणूस काय करतो, फक्त बॉलला बॅट लावत राहतो, रन नाही काढले तरी चालेल, सिक्स मारायची काय घाई नाही, दिवसात एक मारले तरी चालेल, 5 दिवसात 2-3 मारले तरी चालतं, रन नाही काढले तरी चालतील, टिकून राहणं गरजेचं. ओके. मेन तिथं फोकस कशावरती केलेला आहे, सेफ्टीवरती. जी 20-20 मॅच चालते त्याच्यामध्ये एक तर सिक्स तरी मार, नाही तर 4 तरी मार, नाही तर 2 रन तरी काढ, नाही तर 1 रन तरी कर, नाही तर आउट होऊन जा, दुसरा येऊन तो खेळायला चालू कर. फोकस कशावर केलेला आहे, रन होणं. ठीक आहे. तर वनडेचा कोर्सचा जो सिलेबस आहे त्याच्यात फोकस केला मी सेफ्टीवरती, फ्रायडेचा कोर्सचा जो सिलेबस आहे त्याच्यात फोकस केला शिकावरीवर, शिकारीवर. ठीक आहे. वनडेच्या सिलेबसमध्ये मेन टॉपिक आहे तो म्हणजे हवाला ट्रेड. महिन्यात एकदा जनरल होतो, निफ्टीमध्ये 100 पॉईंटची रॅली देऊन जातो. दुसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये हाऊ पॅटर्न, 2-3 दिवसात एकदा जनरल होतो, तो मिनिमम 10% प्रॉफिट देऊन जातो. तिसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये TVR नावाचा एक, जो मार्केट वर जाऊ दे, खाली जाऊ दे, गॅप अप उघडते, गॅप डाऊन उघडते, तो आपला डेलीचा मिनिमम 4% प्रॉफिट देऊन जातो. हा वनडेचा सिलेबस आहे. ठीक आहे. पण जो फुल टाइम ट्रेडिंगला उतरणार आहे त्याच्यासाठी महिन्यात एकदा येणारा हाऊ पॅटर्न काही कामाचा नाही. बरोबर आहे. जर आला तर त्याला सोडायचं नाहीच आहे, पण बाकी महिन्याभर काय करणार, नाही का, 2-3 दिवसात एकदा जो येणारा हाऊ पॅटर्न आहे तो पण उपयोगाचा नाही. जर आला तर त्याला सोडणार नाहीच आहे, पण नाही आला तर काय करणार. बरोबर. कारण हाऊ पॅटर्न 2-3 दिवसात एकदा येतो, म्हणजे आठवड्यात 1 किंवा 2 आणि महिन्यातनं 5-6 फक्त सिग्नल येणार आहेत त्याच्या. ते तेवढेच ट्रेड असणार आहेत, लिमिटेड ट्रेड असतील. ट्रेड मी सांगितलं, एंट्री पॉईंट जो असेल तो आपला परफेक्ट असेल, स्टॉप लॉस छोटा असेल, प्रॉफिट मोठा असेल. ठीक आहे. पण फायडेचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रेड्स होतील, काही मध्ये स्टॉप लॉस होतील, काही मध्ये प्रॉफिट होईल, छोटा होईल, मोठा होईल, खूप मोठा होईल, पण प्रॉफिट त्याच्यामध्ये मोठा शुअर शॉट असणार आहे. आणि ऑब्व्हियस आहे की 2020 क्रिकेटचा जो स्कोर आहे हा टेस्ट मॅच पेक्षा कायम जास्तच असतो पर्सेंट मध्ये जर कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. तर प्रॉफिट पेक्षा ट्रेड्स मल्टिप्लाय कसे करायचे हे फायडेच्या कोर्स मध्ये शिकवलं जाणार आहे. वनडेच्या कोर्स मध्ये इन शॉर्ट कार ड्रायव्हिंग कसं करायचं ते शिकवलं जातं. आणि फायडेच्या कोर्स मध्ये कार रेस कशी खेळायची ते शिकवलं. हा दोन्ही ट्रेनिंग मधला फरक आहे.
ठीक आहे. तर ह्याच्यात तुम्हाला पर्याय असा सुद्धा आहे, तुम्ही आधी वन डे अटेंड करू शकताय जर तुम्हाला आवडला, तर पुढच्या बॅच मध्ये येऊन तुम्ही 5 डेचा बाकीचा रिमेनिंग फीस पे करून तो अटेंड करू शकताय, किंवा तुम्हाला जर आवडला आणि सीट अवेलेबल असतील तर त्याच बॅच मध्ये पुढचे 4 दिवस सुद्धा कंटिन्यू करू शकताय. पण तुम्ही जर नेक्स्ट बॅच मध्ये अटेंड केला तर त्याच्यात बेनिफिट असा आहे तुमचा की 5 डेचा जो सिलेबस आहे त्याच्यात पहिला दिवस तर 1 डेचा असतो, पुढचे 4 दिवस 5 डेचे असतात. तर फर्स्ट डेचा जो सिलेबस आहे ज्याची 12,500 रुपये फी आहे, त्या ट्रेनिंगचा जो म्हणजे हे जे काय त्याला सिलेबस तो थोडासा लेंदी आहे, डिटेल मध्ये डीप मध्ये तो समजायला थोडा वेळ लागतो, बरोबर. तर असं ह्या पद्धतीने जर तुम्ही 2 स्टेप मध्ये अटेंड केलं तर तुमचं तेवढ्याच वेळेत आणि तेवढ्याच पैशात 2 ट्रेनिंग अटेंड होऊन जाईल. साधा मराठी पिक्चर असतो ना तो सुद्धा सेकंड टाइम जेव्हा बघायला जातो तेव्हा जास्त चांगला कळतो. तर हा 9 तासाचा पिक्चर आहे वन डेचा, तो रिपीटला जेव्हा या तेव्हा अजून जास्त चांगला कळलेला असतो. पर्याय दोन्ही आहेत, त्याच्यातलं तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला टोटल अमाऊंट तेवढीच लागणार आहे 30,000 रुपये. त्याच्यात आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचे 2,000 रुपये मंथली चार्जेस आहेत, त्याचं 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन ट्रेनिंगच्या फीजमध्ये इन्क्लूड असणार आहे. त्याच्यानंतर घेणं कंपल्सरी नाही आहे, पण जर घेतलं तर त्याचा वेगळा बेनिफिट आहे मी ते सांगितलं. त्यातला नुसता TVR जरी तुम्ही वापरला तो काही होऊ दे, मार्केटवर जाऊ दे, खाली जाऊ दे, गॅप अप उघडू दे, गॅप डाऊन उघडू दे, तो डेलीचा आपला मिनिमम गॅरंटेड 4% प्रॉफिट कमवून देतो. ओके, या मार्केटमध्ये तोंडाने सुद्धा गॅरंटी शब्द वापरत नाही कोण. मी पेपरमध्ये पण छापतो, SMS मध्ये लिहितो, वेबसाईटवर लिहिलंय, बॅनरवर लिहिलंय, TV पण जाऊन तेच सांगून येतात. ठीक आहे, अजून काही डाऊट्स आहेत कोणाचे? सॉफ्टवेअर कसं वापरायचं ते म्हणजे सॉफ्टवेअर कसं वापरायचं ह्याच्यावरतीच कोर्स डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, ते सगळे सिग्नल तुम्ही आमच्या सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा बघून वापरू शकताय, किंवा फ्रीवाले शेअरखान किंवा 0-4 चार्ट मध्ये सुद्धा वापरू शकताय, किंवा अजून कुठले दुसरे फ्री चार्ट असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता. मोबाईलचा जेवढा जीव आहे ना तो तेवढंच काम करतो. मोबाईलवर जर काम होत असतं तर मी 7 मोबाईल लावून बसलो असतो. असा मी 7 स्क्रीन कशासाठी लावले असते. फुल टाइम ट्रेडिंग ज्याला करायचंय त्याच्यासाठी काम आहे सगळं. ठीक आहे, आता जो जॉब करतोय त्याला पर्याय एकच आहे की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ट्रेड करणे, संध्याकाळच्या वेळेला मिळाला तर कमोडिटी मध्ये करणे, एखाद्या दिवशी सुट्टी असेल तर त्यावेळेला करणे. ठीक आहे, पण तेव्हा तरी ऍटलीस्ट तुम्ही सिरियसली काम करू शकता. आणि पुढे जाऊन जर तुमचा जॉब सोडायचा विचार असेल तर अशा लोकांसाठी डिझाईन केलेला हा वेगळा कोर्स. ओके, तुमचा जर जॉब करून तुम्हाला करता करता करायचं असेल तर तुम्ही 1 डे अटेंड करा, आणि जेव्हा तुमचा जॉब सोडायचा प्लॅन होईल त्यावेळेला तुम्ही बाकीचा अटेंड केला तरी चालतो. किंवा आता जरी पूर्ण अटेंड केला आणि जॉब सोडायच्या हिशोबाने प्लॅनिंग चालू केलं तर 6 महिने तुम्हाला नोकरी नक्की सोडता येईल. बरेचसे त्याच्यामध्ये मी डिझाईन केलेले इंडिकेटर्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे पॅरामीटर्स वगैरे मॉडिफाय डिझाईन करून ते तयार केलेले. नाही, युसलेस इंडिकेटर आहे सगळ्यात, तो सगळ्यात जास्त फसवणारा इंडिकेटर. अजून काही क्वेरी? तो 18,000 आहे, क्वार्टरली लेते हो तो 5,000. बाकी असे बरेचसे डिटेल्स आहेत की जे मी आता इथे एक्सप्लेन नाही केले, ते ब्राउचर मध्ये तुमचे लिहिले आहेत, तुम्ही ते सुद्धा वाचले तर त्याच्यामधन सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. तुम्हाला काही जरी कळत नसेल मार्केटचं, शेअर मार्केट काय आहे, कसं आहे, कुठे आहे, कुठल्या झाडाखाली चालू झालं, कधी चालू झालं, आपल्या ह्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही. पैसे कमवण्यावर फक्त फोकस करा. आणि मी फक्त पैसे कसे कमवायचे हेच शिकवत असतो. ओके, आज BCOM झालेला, BA झालेला, BSc झालेला, BCA झालेला, BCA झालेला मुलगा 1 रुपया सुद्धा कमवू शकत नाही. 1 रुपया म्हणतोय मी, 1 रुपया तो फक्त नोकरी करू शकतो. पैसे कसे कमवायचे कुठल्याच कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, ते आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातंय. आता मी वेगवेगळ्या कॉलेजेस बरोबर MBA स्टुडंटला किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा हे आपला ट्रेनिंग प्रोग्राम चालू करतोय. कोल्हापूरमध्ये संजय गोडवत इन्स्टिट्यूटमध्ये स्टार्ट करतोय. अजून एक भिवंडीची एक MBA कॉलेज आहे, त्यांच्यासोबत सुद्धा टायअप करून त्यांच्या स्टुडंटसाठी सुद्धा चालू करतोय. की MBA झालं, MBA करतो म्हणजे काय करतो मुलगा? मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, आणि MBA करून जातो काय करायला शेवटी? नंतर नोकरी. तो MBA बिझनेस करतोय का तो? नाही. तो शोधतोय काय?
आणि नोकरी करायसाठी तो काय शोधतो की कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जर घेतलं तर त्या कॉलेजच्या रेप्युटेशनमुळे मला मोठी चांगली नोकरी मिळत. म्हणजे तो जॉब करत म्हणजे तो बिझनेस करतच नाहीये. बीकॉम झालं ना मुलगा, बीकॉम. कॉमर्स म्हणजे काय? वाणिज्य. वाणिज्य म्हणजे काय? व्यापार. व्यापार म्हणजे काय? धंदा. म्हणजे काय? ट्रेडिंग. म्हणजे काय? बिझनेस. तो करतोय का बिझनेस? नाही. तो करतो काय? नोकरी. कारण आपलं कल्चरच नोकरीच्या पद्धतीत झालेलं. ठीक आहे. तर त्या नोकरीच्या पद्धतीचं कल्चर घालवायसाठी ज्यांना ट्रेडिंग करायचंय अशा लोकांसाठी मी काम करत असतो. काय? ओके. सगळे लोक सांगतात इंट्राडे ट्रेडिंग करू नका. अगदी टीव्हीवर पण येऊन सांगतात इंट्राडे करू नका. मी सांगतो इंट्राडे करा का अडचण तुम्ही बसले. ठीक आहे. अजून काही डाऊट असतील मी आहे बाहेर, तुम्ही पर्सनली सुद्धा विचारू शकता. रिपीटरला वन डेला 1,500, फायडेला 5,000. पण शक्यतो त्या फायडेच्या कोर्स मध्येच तुम्ही एवढं फोकस करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी घरी बाजूला ठेवून या की रिपीट करायची गरज पडलीच नाही पाहिजे. कारण तो फायडेचा कोर्स मी डिझाईनच असा केलेला आहे की नंतर मला सुद्धा कॉल करायची गरज नाही पडली पाहिजे. विवेक मोहिते नावाचा आमचा क्लायंट आहे, मंचरच्या पुढे खेड मंचर जे ना तिकडे राहतो. मागच्या 10 जुलैला कोर्स अटेंड केला होता. 11 जुलैला अकाउंटला 50,000 रुपये कॅपिटल टाकून ट्रेडिंग स्टार्ट केलंय. पहिल्या दिवशीचा प्रॉफिट आहे 1,05,000 रुपयाचा. दुसऱ्या दिवशीचा प्रॉफिट आहे 75,000. तिसऱ्या दिवशी 55,000. 1,29,000. 1,65,000. सगळ्याचे स्क्रीनशॉट पाठवत असतो रोज मोबाईल वरती व्हॉट्सअपला. आता त्याच्या अकाउंटचा बॅलन्स 10.5 लाखाच्या वरती गेलेला आहे. संदीप तांबे नावाचा गंगापूर औरंगाबाद आणि नगर च्या मध्ये गाव आहे, तिथलं खेडेगाव. तिथला क्लायंट आला होता मागच्या बॅचला. ते 4th दिवशीच गेले निघून. म्हणले आम्हाला कळले आम्हाला काय 5व्या दिवशी थांबायची गरज नाही वाटत आहे. तर 5व्या दिवशी त्यांनी ऍक्च्युअल ट्रेड केला आणि क्रूड ऑइल मध्ये 2,05,900 रुपयाचा प्रॉफिट काढलेला आहे. त्याचा पण स्क्रीनशॉट पाठवलेला आहे त्यांनी. तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर तो सुद्धा तुम्हाला बघते. इन्व्हेंटरीच्या 15 मिनिटं आधी ट्रेड बंद करायची आहे. बाकीच्या आयटमवर फोकस करायचं. अजून काही क्वेरीज असतील मी आहे, तुम्ही विचारू शकता.